थोड़ा इशू आला होता, थोड़ा इशू आला होता, नेटवर्कचा इशू होता थोड़ा। आलेत का? कमेंट करा। आजचं सेशन फक्त लाईव्ह असेल, हा फक्त लाईव्ह असेल। एक सेकंद मी एकदा अपडेट करतो। एकच सेकंद फक्त। थोडंसं लेट झालं, 10 मिनिट लेट झालंय। चला लगेच स्टार्ट करू। चला दीपिका, ऑफिशियल बँकर, वर्षा, अक्षू, डीएस, लिशा, अनिशा, प्रथमेश, सरस्वती, स्लोचिता, श्यामल, कार्तिकी, समीक्षा, दामिनी, चलो लगेच स्टार्ट करणार आहे। वर्षा चलो, क्लियर आहे सगळं? आवाज वगैरे क्लियर आहे का सांगा एकदा? माईकचा आवाज वगैरे सर्व क्लियर आहे का? आवाज वगैरे सगळं क्लियर असेल ना सांगा, लगेच चालू करू आपण, ठीक आहे? अक्षय चलो, गुड मॉर्निंग। ऋतुजा, कार्ती, ऑल क्लियर, ऑल क्लियर। चलो तर बघा, पहिला आरसी पॅसेज घेतलेला आहे आपण, पहिला आरसी पॅसेज घेतला आहे का? आज आपण दोन घेणार आहे, ठीक आहे? आरसी पॅसेज एक घेणार आहे आणि डबल फिलर्स आहेत, आणि डबल फिलर्स आहेत। आधी आरसी करून घेऊ, आधी आरसी करून घेऊ, म्हणजे आणि आरसीवर जवळपास 7 क्वेश्चन आहेत, ते 7 क्वेश्चन करून घेऊ। तुम्हाला, तुम्ही हे सांगा मला, तुम्ही आधी रीड करता की मी रीड करून दाखवू सांगा? तुम्ही आधी रीड करता की मी रीड करून दाखवायचं ते सांगा मला, बताओ। सर ऑडिओ रीडिंग टास्क अर्ली मॉर्निंग अपलोड करत जा। प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? दुसरं कोणी अपलोड करणारं नाही आहे आणि मी रात्री 1-2 वाजता झोपतो, त्यामुळं थोडंसं लेट होतं उठायला, 8-9 वाजता सध्या तरी। थोडं 8 दिवसात आहे ना, आम्ही करतो, ठीक आहे? तुम्ही करा रेड आधी, नंतर मी रेड करेल, मी 2 मिनटात रेड करेल, हां ठीक आहे? चला घाबरायचं नाही, मोठा आहे आरसी, आरसी थोडा मोठा आहे, तेवढा एक्झामला येत नाही, तेवढा मोठा आरसी एक कोणत्याच एक्झामला येत नाही। आपली प्रॅक्टिससाठी घेतो आहे आपण, इथं प्रॅक्टिससाठी घेतो आहे। मेन्स लेवलचा आहे म्हटलं तरी चाललं आरसी, मेन्स लेवलच्या पण पुढचा आहे, मेन्स लेवलच्या पण पुढचा आहे, कारण मेन्सला पण जवळपास 8-10 आरसी येत असतो, 8-10 लाईनचा। SBIPOला बघितलं, IBPSPOला बघितलं, जास्त मोठा आरसी नसतो, पण इथं आरसी थोडासा मोठा घेतला आहे। त्यामुळं शेवटपर्यंत रीड करा, समजून घ्या, थोडासा किचकट जाईल कारण इकॉनॉमी बेस्ड पॅसेज आहे। 2019 की 20 जे बजेट होतं त्याच्यावरचं आरसी आहे, ठीक आहे? करतो रीड, चला हे बघा। तर रीडिंग कॉम्प्रेन्शन आहे, पोरं खुश झाले असतील, आता ती वाचते म्हटल्यावर तुम्हाला पण वाचावंच लागेल। पोरं तर मला कोणच दिसत नाही भाई, प्रथमेश दिसतोय आणि प्रथमेशच दिसतोय बस, अक्षय पोट्टे कोणच नाही, पोट्टे कोणच नाही। मुलं कोण कोण आलेत सांगा बरं एकदा? अक्षय आहे, पांडुरंग आहे, अश्विन आहे, आहेत सर आम्ही पण, ओके। अरे लय ताण रे बाबा, हो काय सांगू तुम्हाला, ह्या मोबाईलवर रिचार्ज करायचं, त्या मोबाईलवर रिचार्ज करून दिला, मी किती वेळचं 5 मिनटं विचार करतोय, नेट का चालेना ना? मी आहे, ओके, आहेत सर्व, करायचं स्टार्ट, शुभम पण आहे। चला चला आता रीड करा, रीड करा आरसी, पूर्ण रीड करा, आणि नाही समजली एखादी लाईन तर ती स्किप करा, एखादी लाईन समजली नाही तर ती स्किप करा, ठीक आहे? मुलींसाठी पण आहे पुढे एक, इथं रश्मिका आहे, मुलींसाठी डबल फिलर्समध्ये, डबल फिलर्समध्ये आहे, चालेल का? चालेल का सांगा, करू का स्टार्ट, करू का स्टार्ट, बताओ जल्दी। मी पण आहे राहुल, ओके चला स्टार्ट करतो
आणि वेबकॅम मी फेस कॅम एक मिनिट गायब करतो, ठीक आहे, आणि म्यूट पण करतो. 2 मिनिट आहे हे पेज वाचण्यासाठी. हे पेज वाचून झालं की डन सांगा, मग पुढचं पेज देईल आणि त्यानंतर छोटंसं एक आहे, ठीक आहे, कळालं तुम्हाला. हे बघा, पहिलं पेज झालं की डन टाका. 10 डन आले, 10 पोरांचे डन आले की त्यानंतर मी पुढचं पेज देणार, ठीक आहे, कळालं. त्यानंतर पुन्हा झाल्यावर सेकंड पेज डन म्हणून टाका, सेकंड पेज डन म्हणून टाका. ते डन आलं, 10 जणांचे मेसेज आले की लगेच पुढचं पेज. चालेल, ओके, चालेल, चला. चला, डन झालाय, डन झालाय, झालाय का डन? घेऊ का सेकंड पेज? सेकंड पेज, सेकंड पेज. चला, ज्यांचं झालं नसेल त्यांनी थोडंसं मागं घ्या व्हिडिओ आणि पुन्हा एकदा वाचून घ्या, पण सोबत चला, सोबत चला, कारण क्वेश्चन पण सोडवायचे आहेत. शेवटचं जे छोटंसं पेज आहे, हे जे पेज आहे, इथं थांबणार आहे थोडा वेळ, त्यामुळे तुम्ही मागून येऊ शकता फास्ट वाचत. हे सेकंड पेज आहे, हे सेकंड पेज रीड करून घ्या, हे सेकंड पेज रीड करून घ्या. ब्लर नाही होणार वरच्या, वरती 3 डॉट असतील त्यावर कर क्लिक, सेटिंगचा ऑप्शन असेल नाही तर, आणि त्यावर क्वालिटीवर क्लिक करून 720 पिक्सल कर, ठीक आहे, दिसतंय मला, दिसतंय. चला, करा रीड, करा रीड, करा.
जे नवीन आलेत ना, नवीन जॉईन झालेत ना, त्यांनी याच्या मागचं एक पेज वाचून घ्या फास्ट, आणि हे एक पेज सेकंड पेज आहे, हे एक वाचून घ्या, हे एक पेज वाचून घ्या, अजून छोटंसं आहे पुढं फक्त. जे आत्ता जॉईन झालेत त्यांनी मागचं एक पेज वाचून घ्या. मला असं समजतो मी, डन झालं. हे नेक्स्ट पेज आहे, याला जास्त वेळ नाही आहे, हे वाचून घ्या, फास्ट वाचून घ्या, हे फास्ट वाचून घ्या, हे याला 1 मिनिट लागेल, फक्त 1 मिनिट लागेल याला. अक्षय ब्लर होत असेल ना, क्वालिटी थोडी इन्क्रीज कर. झालंय लिशाचं, झालंय वाचून. अंजलीचं झालंय, प्रथमेशचं डन. कसा होता रे पॅसेज सांगा एकदा, कसा होता पॅसेज? विशाखाचं झालंय डन, विशाखा आत्ता आली आणि तिचं डन झालंय. सांग विशाखा कसं काय डन झालं? ओके, वर्षा, समीक्षा, अक्षु, कार्तिकी, प्रथमेश, मस्त होता. ओके, अनुरागचा डन झाला आहे, इझी होता. ओके वर्षा, क्वेश्चन पण बघू मी, वाचतो 1 मिनिटात, फास्ट वाचून घेतो मी समरी, फक्त तुम्हाला समजलं असेल. ओके, राधिकाचा झाला आहे, बँकरचा इन्फॉर्मेटिव्ह होता, हो बरोबर आहे. श्रेया आत्ता आली आहे, गुड मॉर्निंग. श्यामलचा झाला आहे डन. ओके चला, आता टाईम वेस्ट नाही करायचा, लवकर लवकर झालं पाहिजे. ओके स्लोचिता डन, चला बघ काय म्हणणं होतं यांचं. निर्मला सीतारामनी प्रेझेंट केलं वाचताना वरच्यावर. आता मी हा आधी वाचलेला आहे, आधी वाचलेला आहे, मला वाचूनच यावं लागेल. ठीक आहे, डायरेक्ट कुठला पण घेऊ शकत नाही मी, पण वाचताना बघा. निर्मला सीतारामन प्रेझेंटेड मेडन. आता मेडनचा अर्थ माहीत नाही, पण त्याचा अर्थ आहे की फर्स्ट ऑफ इट्स काइंड. ठीक आहे, पहिलं इट्स काइंड, कारण ती फुल टाईम वुमेन होती, वुमेन युनियन फायनान्स मिनिस्टर होती त्यावेळेस.
ठीक आहे, फर्स्ट फुल टाईम होती त्यावेळेस 2019-20 ला. तर मेडन बजेट म्हणजे काय, फर्स्ट ऑफ इट्स काइंड, पहिल्यांदा असं त्या पद्धतीचं पहिलं असं. ते महत्त्वाचं नाही, मेडनचा अर्थ महत्त्वाचं नाही मला. मेडन बजेट तिने फर्स्ट फुल टाईम वुमेन फायनान्स मिनिस्टर होती. पब्लिक एक्सपेक्टेशन टुवर्ड, म्हणजे पब्लिकचं एक्सपेक्टेशन काय होतं, युनियन बजेट 2019-20 एक्स्ट्राऑर्डिनरी होतं. ठीक आहे, गिवन द मॅसिव्ह विक्ट्री ऑफ मोदी गव्हर्नमेंट, मॅसिव्ह विक्ट्री झाली होती गव्हर्नमेंट मोदी गव्हर्नमेंटची त्यामुळं, अँड द स्टेट ऑफ इकॉनॉमी. ठीक आहे, इकॉनॉमीचं हे झालं होतं, विक्ट्री झाली होती किंवा मॅसिव्ह इन्क्रीज झाली होती इकॉनॉमी. त्यानंतर काय म्हणणं आहे, जी डी पी ग्रोथ हॅज स्लो डाऊन, GDP growth. ग्लोबल आउटलुक टर्निंग ग्लुमी अमिड हायटन ट्रेड टेन्शन झाले होते वेगवेगळ्या कंट्रीमध्ये, आपल्या आणि दुसऱ्या कंट्रीमध्ये जे ट्रेडिंगचे टेन्शन असतात म्हणजे त्यामध्ये इन्क्रीज झालं होतं, हायटन म्हणजे इन्क्रीज झालं होतं. अँड फिअर ऑफ प्रोलॉंग स्लोडाऊन इन युरोझोन, स्लोडाऊन झालं होतं. युरोझोनचा अर्थ माहीत नसला तरी चालेल, पण स्लोडाऊन झालं होतं एवढं कळालं आपल्याला की ग्लोबल स्लोडाऊन झालं, GDP कमी झाला. अगेन्स्ट दिस बॅकड्रॉप द FOMC प्रेझेंटेड अ बजेट दॅट फोकसेस ऑन ग्रोथ टचिंग एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ इकॉनॉमी. प्रत्येक ॲस्पेक्ट जो आहे इकॉनॉमीचा ते प्रेझेंट केलं बजेटमध्ये FOMC ने. त्यानंतर महत्त्वाचं काय, स्पेशली जॉब क्रिएशन काम केलं आहे. द मोस्ट रिअश्युरिंग ॲस्पेक्ट वॉज, द सगळ्यात जास्त अश्युअर करणारा ॲस्पेक्ट कोणता होता, फिस्कल डेफिसिट टार्गेट ऑफ 3.3 फॉर फायनान्शियल इयर 2020. ठीक आहे, पण मी आत्ताच वाचलं जस्ट लेक्चर स्टार्ट व्हायच्या 15 मिनिटं आधी, सध्याचं काहीतरी 6.5 आहे फिस्कल डेफिसिट. ठीक आहे, मग ते करंट अफेअर्सच्या हिशोबाने महत्त्वाचं आहे, 6.5 आहे, पण हे त्यावेळेचं आहे, 3.3 आहे त्यांचं फिस्कल डेफिसिट टार्गेट. फिस्कल डेफिसिट म्हणजे काय रे हे पण सांगतो. बघा, जेव्हा गव्हर्नमेंट इन्कमपेक्षा जास्त तेव्हा त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात, पण त्याचं टार्गेट कसं ठेवलं जातं पॉझिटिव्हमध्ये, की आज 100 रुपये खर्च केले तर उद्या समजा 3.3% जास्त आपल्याला इन्कम आला पाहिजे, तर हे असतं फिस्कल डेफिसिट टार्गेट. ते 2020 साठी होतं 3.3%. ऑल्दो पण अ लार्ज सेगमेंट ऑफ इंटेलेक्च्युअल वुड हॅव बीन कम्फर्टेबल इव्हन विथ 3.5% इन ग्रोथ बजेट. ठीक आहे, संपला विषय, काय नाही विषय त्याच्यात, पण पुढे काय म्हटलं, द गव्हर्नमेंट फोकस ऑन इंटरनॅशनल बॉरोईंग विल प्रिव्हेंट क्राऊडिंग आउट द प्रायव्हेट सेक्टर बॉरोईंग इन डोमेस्टिक मार्केट ॲज वेल ॲज हेल्प एस्टॅब्लिश सोवरेन इल्ड कर्व. ठीक आहे, मग काय म्हणणं त्यांचं याच्यातून, की गव्हर्नमेंटचा फोकस जो आहे इंटरनॅशनल बॉरोईंग म्हणजे इंटरनॅशनल बँककडून कर्ज वगैरे घेणं, ते प्रिव्हेंट काय करायला रे, क्राऊडिंग म्हणजे गर्दी होणं, कशाची, प्रायव्हेट सेक्टर बॉरोईंग, प्रायव्हेट सेक्टरकडून घेण्यापेक्षा ते इंटरनॅशनल म्हणजे बाहेरच्या देशाकडून जास्त बॉरोईंगचा फोकस आहे गव्हर्नमेंटचा. त्यानंतर काय, लोअर बॉरोईंग इन डोमेस्टिक मार्केट शुड बी पॉझिटिव्ह फॉर करन्सी इंटरेस्ट रेट अँड देअर फॉर इंटरेस्ट कॉस्ट विल कम डाऊन, म्हणजे इंटरेस्ट कॉस्ट त्यांना करायचं आहे. हाऊसिंग हॅज बीन कंटिन्युअस प्रायोरिटी, हाऊसिंग ही पहिली प्रायोरिटी आहे गव्हर्नमेंट. बॉरोईंग जास्त असेल तर फिस्कल डेफिसिट असतं ना सर, बॉरोविंग जास्त असेल म्हणजे काय म्हणतात, उधारी जास्त असेल, उधारी म्हणजेच हे ना काय म्हणतात त्याला, उधारी म्हणजेच आपण जास्त पैसे घेतले म्हणजे आपल्यावर इंटरेस्ट रेट पण तेवढा जास्त लागणार, पण आपलं इन्कम पण तेवढं कमी आहे ना. बॉरोविंग म्हणजे इन्कम नसतं ना, आपण जर एखाद्याकडून उधार घेतोय ते आपलं इन्कम नसतं ना, बरोबर. पुढं, अंडर PMAY आवास योजना अर्बन नियरली 24 लाख हाऊस झाले डिलिव्हर केले बेनिफिशरीजला, 24 लाख हाऊस दिले. फायनान्स मिनिस्टर इन्सेंटिवाईज, इन्सेंटिव्हचा अर्थ काय होतो रे, आपल्याला जॉबमध्ये एखादा जॉब करत असेल तर इन्सेंटिव्ह भेटतं, म्हणजे काय रे, आपल्याला थोडंफार काहीतरी गिफ्ट भेटतं किंवा काहीतरी सूट भेटते एखाद्या गोष्टीत, बरोबर. इन्सेंटिव्ह द पीपल बाईंग अफोर्डेबल हाऊसिंग बाय इन्क्रीजिंग फिस्कल इन्सेंटिव्ह, होम लोनवर त्यांनी काहीतरी सूट दिली. ठीक आहे, फायनान्स मिनिस्टरने द बजेट हॅज प्रोव्हाइडेड इन्क्रीज अप टू 1.5 लाख डिडक्शन पर ॲनम ऑन इंटरेस्ट कंपोनंट ऑफ होम लोन बॉरोड बिफोर, जे घरं जे होम लोन 31 मार्चच्या अगोदर घेतलेले त्यांना 1.5 लाख डिडक्शन दिले पर ॲनम, एका वर्षी 1.5 लाख डिडक्शन दिले, म्हणजे त्यांनी काहीतरी सूट वगैरे दिलेले आहेत भरपूर, ते मेन्शन केलं इथं. प्रोव्हाइडेड द प्रॉपर्टी व्हॅल्यू इज अंडर 45 लाख, ज्यांच्या 45 लाखाच्या प्रॉपर्टी व्हॅल्यू कमी असेल त्यांना फक्त हे. ठीक आहे, हे महत्त्वाचं नाही, एवढे आकडे महत्त्वाचे नाही, आकडेवारी जास्त महत्त्वाची नसते. पण पुढं काय दिलं, विथ दिस द टोटल फिस्कल इन्सेंटिव्ह ऑन होम लोन बाय वे ऑफ इंटरेस्ट डिडक्शन, म्हणजे इंटरेस्ट डिडक्शन किती केलं आहे, 3.5 लाख पर ॲनम. ठीक आहे, आणि इथं फिल इन द ब्लँक्स दिले, फिलर दिलं आहे. त्यानंतर काय म्हणणं आहे, अपार्ट फ्रॉम दिस देअर इज ऑलरेडी अ टॅक्स बेनिफिट ऑन रिपेमेंट ऑफ प्रिन्सिपल ऑफ अप टू 1.5 लाख, म्हणजे 1.5 लाखाच्या प्रिन्सिपल जर असेल तर त्यांना टॅक्स बेनिफिट दिलेलं आहे. हॅव्हिंग सेड ऑल दिस, हे सर्व झाल्यानंतर काय रे, इफ द बॉरोअर बाईंग सच प्रॉपर्टी ऑल्सो फुलफिल ऑल रिक्वायरमेंट्स ऑफ प्रधानमंत्री आवास योजना स्कीम, जर एखादा बॉरोअर घेत असेल एखादी प्रॉपर्टी आणि तो फुलफिल करतोय सगळे रिक्वायरमेंट ज्या की आवास योजनेत, देन द इफेक्टिव्ह ओव्हरऑल इंटरेस्ट किती आहे, 4% होतो. जर इफेक्टिव्ह फायनल इंटरेस्ट किती होतो, 4%. इव्हन दो द नॉमिनल होम पण नॉमिनल होम लोन जो इंटरेस्ट आहे जो नॉर्मल असतो, ठीक आहे, कमीत कमी 8.5% म्हणजे 8.7% पर ॲनम आहे, पण इथं किती भेटतोय आवास योजनेत, 4%. दिस शूड प्रोव्हाइड अ ह्यूज बूस्ट, म्हणजे हे
ही गोष्ट 4% देऊन काय होणार आहे रे, ह्यूज बूस्ट भेटणार आहे कशाला, अफोर्डेबल हाऊसिंगला. देअर हॅज बीन अ मॅसिव्ह क्लीनअप ऑफ एनपीएस, क्लीनअप झाला आहे एनपीएचा, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्सचा क्लीनअप झाला आहे, म्हणजे कमी झालेत नॉन परफॉर्मिंग ॲसेट ऑफ बँकिंग सेक्टर इन पास्ट फ्यू इयर्स, अँड द 70,000 crore रिकॅपिटलायझेशन प्लॅन विल ॲडिक्युएटली बोल्स्टर द पीएसयू बँक्स कॅपिटल बेस अँड इम्प्रूव्ह क्रेडिट अपडेट. म्हणजे काय त्यांचं म्हणणं, एनपीए कमी झालेत बँकिंग सेक्टरमधले, प्लस 70,000 crore रिकॅपिटलायझेशन प्लॅन जो आहे, ठीक आहे, तो बूस्ट झाला आहे कशामुळे रे, आणि इम्प्रूव्ह क्रेडिट अपडेट अपटेक पण झाली आहे. ठीक आहे, पुढं फायनान्स मिनिस्टरने काय केलं, ॲक्नॉलेज केलं रोल कशाचा, एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्स कंपनी त्यांचे रोल जो आहे तो ॲक्नॉलेज केला. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की चांगलं आहे एनबीएफसी इन ग्रोथ ऑफ द इकॉनॉमी, कशामध्ये ग्रोथ, इकॉनॉमीची ग्रोथ होण्यामध्ये एनबीएफसीचं खूप मोठं हात आहे. ठीक आहे, अँड सेड दॅट द गव्हर्नमेंट विल प्रोव्हाइड 1x6 month पार्शियल क्रेडिट गॅरंटी टू पीएसयू बँक फॉर लॉस अप टू 10% फॉर द परचेस ऑफ हाय रेटेड पूल्ड ॲसेट्स ऑफ फायनान्शियली साऊंड एनबीएफसी. म्हणजे काय त्यांचं म्हणणं की 10% उच्चावरती जर 10% जर लॉस झाला तर ते हेल्प करणार आहे 1x6 month पार्शियल क्रेडिट गॅरंटी. ठीक आहे, पण पुढं काय दिलं आहे, दिस विल इन्सेंटिवाइज बँक्स टू लेंड टू एनबीएफसी. म्हणजे हे काय होणार आहे, बँक्सचा जर लॉस झाला 10% आणि त्यांना जर मदत केली गव्हर्नमेंटने, तर बँका पण कोणाला मदत करू शकतात, लेंड करू शकतात, पैसे कोणाला देऊ शकतात, एनबीएफसीला. सीतारामन हॅज कट द टॅक्स रेट ऑफ 25% फॉर ऑल कॉर्पोरेट्स विथ ॲन्युअल टर्न ओव्हर ऑफ अप टू 400 crore फ्रॉम द अर्लियर 250 crore. आधी जो 250 crore ॲन्युअल टर्न ओव्हर ही त्यांची अट होती 25%, ती कट केली आहे आणि पुन्हा ते वाढवलं आहे पण कितीला, 400 crore, दस कवरिंग 99% ऑफ ऑल कॉर्पोरेट्स इन इंडिया. जे कॉर्पोरेट्स आहेत ते सर्व ह्याच्यामुळं काय झालेत, कवर झालेत. बरोबर, क्लिअर. ठीक आहे, ओव्हरऑल काय होतं रे, ओव्हरऑल पॅसेज काय होता, ओव्हरऑल पॅसेज फक्त बजेटवर होता, पूर्ण बजेटवर होता, पहिल्यापासून बजेटवर होता. त्यानंतर काय सांगितलं होतं, स्लोडाऊन झालं आहे जी डी पीमध्ये स्लोडाऊन झालं आहे. त्यानंतर अजून काय म्हणणं, त्यांचं जॉब क्रिएशनवर जास्त हे केलं आहे, भर दिला आहे त्यांनी. 3.5% म्हणजे 3.3% फिस्कल डेफिसिट टार्गेट आहे. पुन्हा त्यांनी काय म्हटलं, आवास योजना आली. आवास योजनेत त्यांनी काय म्हटलं, 24 lakh हाऊस बांधून दिले वगैरे वगैरे, 1.5 lakh डिडक्शन केलं त्यांनी इंटरेस्ट रेटमध्ये, इंटरेस्ट कंपोनंटमध्ये. पुन्हा अजून काय म्हटलं होतं, 4% दिलं त्यांना, 4% इंटरेस्ट रेट इफेक्टिव्ह होता, जो की नॉर्मल 8.5% बरोबर. आणि पुन्हा बँकांचं आलं, बँकांनी सध्या एनपीए कमी केलेत, आणि त्यामुळं कशामुळं कमी केलेत, की त्यांना थोडासा आधार भेटला. कशामुळं, 70,000 crore जो रिकॅपिटलायझेशनचा प्लॅन होता, म्हणजे एखादी बँक थोडीशी बुडीत आली की गव्हर्नमेंट त्यांना हेल्प करणार, 70,000 crore त्या बँकांसाठी ठेवलेले होते. ठीक आहे, ॲलोकेशन होतं की रिकॅपिटलायझेशन, ज्यांचे एनपीए जास्त आहेत, मग ह्यामुळं त्यांना काय झाली, हेल्प झाली. आणि त्याच हेल्पमुळं काय करणार आहेत, एनबीएफसीला ते मदत करू शकतात बँका. ठीक आहे, क्लिअर. घ्यायचे क्वेश्चन सांगा. ओव्हरऑल पॅसेज एवढाच होता फक्त, जास्त काय नाही, 3-4 point होते फक्त. बजेट सादर केलं, GDP थोडा कमी झालेला आहे, पण आवास योजना सांगितली त्यांनी, पुन्हा बँका आणि एनबीएफसीबद्दल सांगितलं. कंटाळले असताल, पण आता काय, घेणं आहे आपल्याला, काय करणार आहे, हेच मार्क देऊन जातात ॲक्युरसीने. कारण आपलं एरर डिटेक्शन कसं आहे, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, आपलं म्हणजे माझं पण. बरोबर, चलो आपण RC घेणार आहे, प्रत्येक वीकमध्ये 1 RC घेणार आहे. आता हे फर्स्ट टाईम आहे आपला RC चा. ह्याच्या आधी मी फक्त जे आपण आड्डाची आणि प्रॅक्टिस मॉकची टेस्ट दिली होती त्यामध्ये कवर केले होते. बरोबर, त्यामध्ये वाचले होते फक्त, त्याला पण टाईम भेटत नव्हतं. मी फक्त हे आपलं मिसलेनियस असतं ते कवर करायचो. बरोबर, दोन घ्या, आज एकच घेऊ, पुढच्या वेळेस 2 घेऊ, आठवड्यातून 2 घेऊ मग. ठीक आहे, झालं आहे, जे नवीन जॉईन झाले त्यांनी पुन्हा एकदा मागं जाऊन वाचून घ्या, कारण नंतर व्हिडिओ प्रायव्हेट होणार आहे. इंग्लिशमध्ये ॲक्युरसीज राहत नाही, ह्याच्यामध्ये राहील, RC मध्ये राहील. RC मध्ये ॲक्युरसी इन्क्रीज होते. बरोबर पंकज, त्यामुळंच RC घ्यायला स्टार्ट केलं आहे मी, कारण तुम्हाला जास्त मार्क आले पाहिजे, जास्तीत जास्त मार्क घेता आले पाहिजे, कारण RBIला 25+ मार्क आलेच पाहिजे. ठीक आहे, मनू गुड मॉर्निंग, पहिल्यापासून फास्ट 2 स्पीडने व्हिडिओ बघून घे. बजेटवर एक्झामला पैसे आला तर काही नाही वाटणार आता. हो, तेच सांगतोय. ओके, क्लिअर. तर क्वेश्चन घेऊ आता. पिरश्न हमको तो कुछ नहीं आता, फिर तुम इधर क्यों आता. पी बघा, करायचं स्टार्ट, क्वेश्चन स्टार्ट करू. 7 question आहेत, फास्ट एकदा वाचून घ्या. मी पण तुम्हाला समरी दिलेली आहे पूर्ण,
पूर्ण समरी दिलेली आहे मी, बरोबर? चलो करायचं स्टार्ट. पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी हा सांगा. पहिलाच क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहेत, ठीक आहे? प्री लेवलचे पण नाही आहेत आणि मेन्स लेवलचे पण नाही आहेत, म्हणजे जवळपास मेन्स लेवलचेच आहेत. प्री लेवल एक आणि मेन्स लेवल एक घ्या सर, ठीक आहे? कारण मी महाराष्ट्रामधला आहे, आम्ही सगळे पण महाराष्ट्रामधलेच रे पी, काय सांगू तुला आता. चला जे थोडेसे लेट जॉईन झाले त्यांनी फास्ट बघून घ्या एकदा 2 स्पीडने. चेतनचं म्हणणं आहे ओनली 3. पुन्हा एकदा वाचा, मी सांगितलं होतं तुम्हाला, चुकवू नका. कविता गुड मॉर्निंग. आदितीचं म्हणणं आहे ए. चला प्रथमेशचं म्हणणं आहे बी. पुन्हा एकदा वाचा सर्वांनी, एकदा पुन्हा क्वेश्चन वाचा आणि विचार करा. तुम्ही एकदा वाचलं होतं, मी एकदा वाचलं होतं, काही आठवत आहे का? मी काय जास्त पण वाचलं नाही ना रे, वरच्यावर वाचून घेतलं एकदा फास्ट. मी सगळ्यांचे मिनिंग सांगत बसलो नाही जे महत्वाचं आहे. पुष्पराज आलेला आहे, गुड मॉर्निंग. समीक्षा राजूरकर बी म्हणतीये, मानसी सी म्हणतीये, पी बी म्हणतोय, डी एस सी म्हणतोय, अनुराग बी, शीतल सी, प्रथमेश बी, ओके, अक्षय बी, अनु बी, वर्षा ई. अरे बापरे, डायरेक्ट असं नका करू. विशाखाचं बी म्हणणं आहे, विशाखा पुन्हा वाच. धनंजयचं सी म्हणणं आहे, दीपिकाचं ए म्हणणं आहे. चला बघा त्यांनी काय विचारलं रे, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर ऑब्स्टॅकल, ठीक आहे, जे अडथळे दॅट द फायनान्स मिनिस्टर हॅज टू डील इन ऑर्डर टू अचीव इकॉनॉमिक ग्रोथ. इकॉनॉमिक ग्रोथ अचीव करण्यासाठी फायनान्स मिनिस्टरला कुठले कुठले अडथळे आले, संपला विषय. पहिला अडथळा वाचू आपण, यांचं म्हणणं आहे. नाही मी पेन यूजच करत नाही, नकोच आपल्याला. युरो इज स्वेलिंग अप. स्वेलिंग अप म्हणजे काय रे ते मला सांगा. चला तुम्ही सांगा, आपण एकच पॅसेज आहे ना, त्यामुळे आरामशीर क्लिअर करू, आरामशीर कव्हर करू. स्वेलिंग अपचा अर्थ काय होतो? इन्क्रीज होणं, वाढणं एखादी गोष्ट की कमी होणं, सांगा. फास्ट कमेंट करा. इन्क्रीज, कमी होणं. पुष्पराज असं नको करू. स्वेल होणं म्हणजे आपल्याला एखादं काहीतरी लागतं त्यावेळेस स्वेलिंग होते, बघा स्वेलिंग होतं, सुचतं, व्हॅल्यू इन्क्रीज होत असेल, बरोबर? आता इथे यांचं काय म्हणणं आहे की फायनान्स मिनिस्टरला कुठले कुठले अडथळे आले इकॉनॉमिक ग्रोथ अचीव करण्यासाठी. आता युरो इज स्वेलिंग अप अँड इंडियन इकॉनॉमी इज फेसिंग अ डाऊनफॉल बिकॉज ऑफ इट, म्हणजे युरोची किंमत वाढतीये त्यामुळं इंडियन इकॉनॉमी फेस करते खरे डाऊनफॉलला. सांगा असं कुठं होतं का, असा उल्लेख होता का? बघायची पण गरज नाही. जाऊ द्या, तुम्ही सांगा. युरो कमी होतोय, युरोची किंमत वाढती, युरो स्वेलअप होतोय, ठीक आहे? युरोची किंमत वाढती त्यामुळं इंडियन इकॉनॉमीचं हे होतोय का, डाऊनफॉल होतोय का, असं कुठं होतं का रे? अजिबात नव्हतं. सेकंड काय दिलाय, ट्रेड टेन्शन वाढले. तुम्हाला म्हटलं होतं मी, ट्रेड टेन्शन म्हणजे काय सांगितलं होतं, देवाणघेवाण वगैरे ह्या ज्या गोष्टी त्या वाढल्यात का? सांगितलं होतं का मी? ट्रेड टेन्शन वगैरे वाढलेत, हॅज रायझन ग्लोबली रिझल्टिंग इन क्रेस्ट फॉलन वर्ल्ड. ट्रेड टेन्शन वाढले होते सांगितलं होतं मी. आता हे पुढचं जे दिलं आहे रिझल्टिंग इन क्रेस्ट फॉलन वर्ल्ड, हे कन्फ्यूज करण्यासाठी, पण ट्रेड टेन्शन हॅव रायझन ग्लोबली, हे बरोबर आहे का सांगा? दिलं होतं ट्रेड टेन्शन वाढलं, इथंच कुठंतरी दिलं होतं यार, ट्रेड टेन्शन वाढलेत. कुठं दिलं होतं सांगा, मला शोधावं लागल. बिन गंभड किदर थाऊ, पुढं तर हे सर्व हेच होतं, GDP स्लो डाऊन झाला, ट्रेड टेन्शन. यस बघा इथं दिलं होतं ट्रेड टेन्शन. हायटन, तुम्हाला मगाशी पण मिनिंग सांगितलं होतं हायटनचा मगाशी पण मिनिंग सांगितलं होतं, इन्क्रीज होणं, बरोबर. काय अवघड होतं याच्यात, समजून घ्या ना, थोडंसं समजून घ्या ना. ट्रेड टेन्शन हॅव रायझन ग्लोबली म्हणजे बी आन्सर येत आहे, बी तर बरोबर आहे.
मग ऑप्शनने नको जायला जाऊ दे. जी डी पी इज रिट्रीटिंग. रिट्रीटिंग मॉन्सून ऐकला असेल तुम्ही, रिट्रीटिंग मॉन्सून, परतीचा मॉन्सून, परतीचा मॉन्सून. रिट्रीटिंग म्हणजे काय रे? वापसी किंवा कमी होणं, याचं सरळ सरळ इथं मिनिंग होतो की लोअर, ठीक आहे, कमी होणं. रिट्रीटिंगचा अर्थ काय होतो माहिती का तुम्ही? रिट्रीटिंग मॉन्सून ऐकला असेल, परतीचा मॉन्सून. परतीचा म्हणजे काय रे? रिट्रीटिंग म्हणजे डिक्रीज होणं, कमी कमी कमी, स्लो स्लो. मग जी डी पी ग्रोथ रिट्रीटिंग, पण ऑप्शनने जरी गेलं ना, आपण ऑप्शनने जरी गेलं ना, सेकंड बरोबर आहे म्हणजे हा ऑप्शन येऊ शकतो, हा ऑप्शन येऊ शकतो, आणि हा तर नाही येऊ शकत. फर्स्ट तर चुकीचं होतं आपलं, ठीक आहे, पहिलं पण चुकीचं होतं, म्हणजे सी आन्सर याचं, सी आन्सर याचं. बरोबर बरोबर आलं लक्षात? त्यामुळं हे परतीचा मॉन्सून, हे ते इकडच्या तिकडच्या थोड्याशा गोष्टी तरी इथं कामं येतात, थोड्याफार कामं येतात. आपल्याला काय वाटलं असतं? रिट्रीट, एखाद्या गोष्टीला ट्रीट करणं म्हणजे चांगलं करणं, इन्क्रीज करणं असेल, पण नाही नाही, ऐसा कुछ नाही आहे बबुआ, असं काही नाही आहे. आलं का लक्षात सर्वांच्या? सांगा सर्वांच्या लक्षात आलं का इथपर्यंत? पहिला क्वेश्चन लक्षात आला का? समजला असेल तर सांगा, तरच पुढच्या क्वेश्चनला जाऊ, नाहीतर हा पुन्हा सांगतो मी. युरो स्वेलअप होत नाही आहे. युरो जरी स्वेलअप होत असेल, पण इंडियन इकॉनॉमी त्याच्यामुळे तर डाऊनफॉल होत नाही आहे. ट्रेड टेन्शन होतं त्याच्यात दिलेलं, आणि जी डी पी ग्रोथ इज रिट्रीटिंग, ठीक आहे. ऑप्शनने जरी गेले असते 2 आणि 3 हे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन हा बताओ, ॲज पर द, तुम्हीच वाचा, मला आलाय कंटाळा. बी म्हणणं आहे स्लो चिताचं, अक्षयचं ए म्हणणं आहे. करा रे थोडेसे इंग्लिशचे लेक्चर करा हेंद्र्या हो, अवघड आहे नाही तर. मला काय घेणं देणं पडलं बरं यूट्यूबला घ्यायचं, तुम्ही विचार करा ना थोडा. आज प्रॉब्लेमच असं झाला ना, काय सांगावं तुम्हाला, ते नेटचा एवढा इश्यू झाला, असं वाटलं होतं लेक्चर तर कॅन्सलच करून टाकावं माहिती का, सिरियसली. आणि पोट्टे नंतर येऊन म्हणता नाही नाही सेव ठेवा लेक्चर, सेव ठेवा. कसं सेव ठेवू बरं? चला, ए आन्सर येत आहे आणि बी आन्सर येत आहे, पण ए सर्वांचं येत आहे, स्लो चिताचं फक्त बी आलं आहे. मी बघतो काय. ॲज पर द पॅसेज, व्हॉट इज क्रुशियल एरिया फॉर द गव्हर्नमेंट टू फोकस ऑन इन ऑर्डर टू अचीव अ लोअर इंटरेस्ट कॉस्ट. गव्हर्नमेंटला कोणता क्रुशियल असा एरिया ज्यावर फोकस करणं गरजेचं आहे लो इंटरेस्ट कॉस्टसाठी? पहिला ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन आहे टू अचीव अ फिस्कल डेफिसिट टार्गेट 3.5%, विच विल रिअश्युअर द ट्रस्ट ऑफ इकॉनॉमीज इन टू द गव्हर्नमेंट. ठीक आहे, 3.5% 3.3% पण होतं तिथं, ते पण बघू. द गव्हर्नमेंट नीड टू फोकस ऑन इंटरनॅशनल बॉरोविंग विच विल एस्टॅब्लिश इन सॉरी विच विल हेल्प इन एस्टॅब्लिशिंग अ सोवरेन यील्ड कर्व. हे पण होतं, हे पण होतं. पुढचं, द गव्हर्नमेंट हॅज टू इन्सेंटिवाइज द NBFCs विच विल लेंड टू बँक्स. नाही, बँका NBFCला लेंड करणार होत्या, कारण बँकांना जेव्हा तो रिकॅपिटलायझेशन 70,000 crore प्लॅन होता, ठीक आहे, त्यामुळं बँका प्रॉफिटमध्ये येणार होत्या, त्यामुळं बँका NBFCला मदत करणार होत्या, हे वाचलं होतं आपण. NBFC बँकांना मदत करणार नव्हत्या, त्यामुळं सी ऑप्शन गेला. अचिव्हिंग द टार्गेट ऑफ हाऊसिंग फॉर ऑल लेस दॅन 114 days, 114 दिवसांचा कुठंही उल्लेख नाही आहे, त्यामुळं डी ऑप्शन गेला. सी आणि डी ऑप्शन गेला, बरोबर. आता ए आणि बी वाचू. टू अचीव फिस्कल डेफिसिट टार्गेट ऑफ 3.5%, पण माझ्या हिशोबाने तिथं 3.3% होतं, बरोबर, 3.3% होतं. तुमचं उत्तर ए कसं येतं मला ते कळेना, ए कसं येतं मला ते कळेना. यांचं म्हणणं काय होतं? द मोस्ट रिअश्युरिंग ॲस्पेक्ट वॉज द फिस्कल डेफिसिट टार्गेट ऑफ 3.3% फॉर फायनान्शियल 2020. ऑल्दो द लार्ज सेगमेंट ऑफ इंटेलेक्च्युअल कम्फर्टेबल इवन विथ 3.5% इन लिव ऑफ ग्रोथ बजेट. यांचं म्हणणं काय माहिती का? 3.3% हे ॲस्पेक्ट आहे, फिस्कल डेफिसिट टार्गेट आहे, ॲक्च्युली फिस्कल डेफिसिट टार्गेट 3.3%, पण हे फक्त ज्यांनी लिहिलं आहे ना, ज्यांनी हे केलं आहे, न्यूज बनवली आहे, त्यांचं म्हणणं आहे की ऑल्दो लार्ज सेगमेंट ऑफ इंटेलेक्च्युअल, जे बाकीचे लोक आहेत सेगमेंट आहे, वुड हॅव बीन कम्फर्टेबल, ते फक्त कम्फर्टेबल असतील 3.5%ने.
3-5%, त्यामुळे हे कुठेतरी मला चुकीचंच वाटतंय आणि चुकीचंच आहे. द गव्हर्नमेंट नीड टू फोकस ऑन इंटरनॅशनल बोरोइंग विच विल हेल्प इन एस्टॅब्लिशिंग सोवरेन इल्ड कर्व. हे दिलेलं होतं. आपण कॉन्टेस्ट करत नाही की तिकडचं वाचून लगे इकडे दाखवतोय मी तुम्हाला, हे म्हणायचं नाही आहे. पण 3.3% माझ्या अजून लक्षात आहे ना, 3.3% माझ्या अजून लक्षात आहे. याचा अर्थ असा नाही की मी क्वेश्चन दाखवतोय आणि इकडं कॉपी पेस्ट आहे, बघा हे इथं दिलंय हे इथं दिलंय, हे दाखवायचं नाही मला. पण मी आधी वाचून दाखवलंय तुम्हाला, वाचून दाखवलंय तुम्हाला, त्यामुळं थोडंसं लक्ष देऊन वाचत जा. इथं कुठेतरी दिलंय बघा की इंटरनॅशनल बॉरोइंग, हे बघा इथं दिलंय, इथं दिलंय द गव्हर्नमेंट फोकस ऑन इंटरनॅशनल बॉरोइंग विल प्रिव्हेंट क्राऊडिंग आउट वगैरे 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 अँड हेल्प ॲज हेल्प एस्टॅब्लिश सोवरेन इल्ड कर्व. बरोबर होतं का इथं सांगा, होतं का इथं सांगा. तरी पण ए आन्सर कसं आलंय, तरी पण ए आन्सर का बरं आलंय, तरी पण ए आन्सर आलंय. तुम्ही वाचताना नीट वाचा ना थोडंसं. मी मगाशी पण सांगितलं होतं 3.3% आणि मी आत्ता वाचले 2022 6.5%, तरी पण चुकलं. सांगा, कमेंट करा, कमेंट करा का बरं चुकलं. दिलंय ना त्यांनी इंटरनॅशनल बॉरोइंगवर फोकस. मी मराठीत पण सांगितलं तुम्हाला सगळं. इंटरनॅशनल बॉरोइंग जे बाहेरच्या देशातून उधारी घेणारे, आपण उधार घेणारे, बॉरो करणार आहेत पैसे, ते हेल्प करेल सोवरेन यील्ड कर्वसाठी. आता हे सोवरेन यील्ड कर्व माझ्यासाठी महत्त्वाचं अजिबात नाही. मी जीए सोडवत नाही आहे, इंग्लिश आहे. पण मला फक्त एवढं महत्त्वाचं आहे ना की इंटरनॅशनल बॉरो करणं म्हणजे काय रे, पैसे घेणं. इंटरनॅशनल बॉरोइंग म्हणजे काय, बाहेरच्या देशातून पैसे घेणं, उधारी घेणं. मग ते काय करणार आहे, हेल्प करेल. कोणता तरी कर्व आहे, कोणता असो कर, मला काय फरक पडतो. पण एस्टॅब्लिश होणं म्हणजे तो चांगला होणं. बरोबर 6.5 की 6.8, आधी 6.3 होता ऑफिशियल बँकर, 6.3 होता बहुतेक, की 6.2 होता, आता 6.5 आहे, 6.5 आहे, 6.5 आहे. सकाळीच वाचले मी, कन्फ्युजन झालं सर, सॉरी. सॉरी नाही, नीट वाचा, नीट वाचा, ठीक आहे. याचं उत्तर आहे बी, याचा आन्सर आहे बी. क्लिअर का? तिसरा क्वेश्चन घ्यायचा, तिसरा क्वेश्चन घ्यायचा का सांगा. समजलं ना? अशा चुका करू नका, अशा चुका करू नका. डेफिसिट टार्गेट त्यांचं 3.5% नव्हेच. नहा ना 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 ना. क्लिअर येतपर्यंत पुढचा क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन घेऊ. हा थर्ड क्वेश्चन आहे. आता हा तरी कमीत कमी फिल इन द ब्लँक्स दिली होती एमध्ये, ठीक आहे. एमध्ये काय फिल करायचं आहे हा आपण क्वेश्चन शेवट घेऊ. हा सांगा, हा सांगा, कारण त्या क्वेश्चनला मला तिकडचं पण दाखवावं लागेल तुम्हाला. हा क्वेश्चन आधी सांगा, हा क्वेश्चन आधी सांगा मला. फोर्थ क्वेश्चन आधी, फोर्थ क्वेश्चनचा आन्सर सांगा. आपण थर्डकडं जाऊ, थर्डकडं जाऊ शेवट, किंवा हा क्वेश्चन झाल्यावर जाऊ, ठीक आहे. काय इन्फर करू शकतो आपण पॅसेजवरून सांगा. आणि घाई करू नका रे बाळान हो, घाई करू नका, आरामशीर उत्तर द्या ना. कुणी घाई केली? मगाच्या आन्सरमध्ये जो मागचा क्वेश्चन होता त्यामध्ये सर्वांनी चुकवलं होतं. आता तरी चुकवू नका कृपया, कारण एवढं एक्सप्लेन वगैरे करून पण जर चुकतंय असं नका करू. सांगा, बताओ बताओ बताओ. ए आणि डी मध्ये कन्फ्युजन आहे, ओके. असं असेल तरीही सांगा, क्वेश्चन जमलाच नाही ना स्किप म्हणून सांगा. पण काहीतरी आन्सर करा. मला 70 रिप्लाय जे आहेत ना 70 लाईव्ह, मी आज लाईक करा म्हणणारच नाही, लाईक नकोच आहे. कारण व्हिडिओ डिलीट होणार आहे, व्हिडिओ नंतर डिलीट होणार, त्या लाईकचा काही फायदा पण नाही आहे. लाईक केल्यावर काय होत असतं, व्हिडिओ फक्त जास्त लोकांना रिकमेंड होते, आपल्याला हे गरज नाही. आज जे लाईव्ह आहेत त्यांनाच फक्त. बस बघा ए आन्सर येत आहे. आणि डीमध्ये का कन्फ्यूज होतं आहे, तू डी पण वाच एकदा मानसी. डीमध्ये एकदा वाच, आणि मी सांगितलं होतं, हे मी सांगितलं आहे का किंवा तू वाचताना तुझ्या वाचण्यात आलं आहे का हे, किंवा हे बरोबर वाटतं आहे का तुला ते सांग, ठीक आहे. आता येतं आहे मानसीचं ऑप्शन ए, आणि सगळ्यांचं पण येतं आहे ए, ठीक आहे. ए येत आहे सर्वांचं. काय इन्फर करू शकतो रे पॅसेजवरून? फायनान्स मिनिस्टरने प्रेझेंट केलं बजेट जे की फोकस करतं ग्रोथ टचिंग स्वेत. स्वेतचा अर्थ मला पण माहीत नाही, काय गरज नाही. पण ऑफ सेक्टर बरोबर आहे, प्रेझेंट केलं होतं त्यांनी. काही सेक्टरवर जास्त भर टाकला होता, त्यामधलं जॉब क्रिएशन एक होता मला आठवतं आहे. पण तो जॉब क्रिएशनवर विचारलं का, त्यांनी सांगितलं होतं की काही ॲस्पेक्टवर भर दिला आहे.
ठीक आहे, काही ॲस्पेक्टवर काही सेक्टरवर भर दिलेला आहे ते बरोबर आहे, ए बरोबर येऊ शकतं. द मॅसिव्ह क्लीनअप ऑफ NPAs बाय द प्रपोजल ऑफ टॅक्स ऑन कॅश विड्रॉल्स एक्सिडिंग 70,000 crore. 70,000 crore जास्त कॅश विड्रॉ केले तर त्यांना टॅक्स इन्सेंटिव्ह भेटणार आहे वगैरे वगैरे हे दिलं होतं. खरं 70,000 crore रिकॅपिटलायझेशन प्लॅन होता त्यांचा, बरोबर 70,000 crore रिकॅपिटलायझेशन प्लॅन होता, हे माझ्या लक्षात येतं. म्हणजे बी चुकीचं आहे, हे काय कॅश विड्रॉवल एक्सिडिंग 70,000 crore, कॅश विड्रॉवल करणारे 70,000 crore जास्त, ह्याचा काही संबंध नव्हता. द इंडस्ट्री लीडर्स अंडरलाईन द नीड फॉर सफिशियंट इंटरनेट पेनिट्रेशन. इंटरनेट पेनिट्रेशनचा कुठंच अर्थ नाही आहे, कुठंच दिलं नव्हतं, ठीक आहे. आणि डाटा रिच टू अचीव ॲस्पिरेशन्स हे कुठंच दिलं नव्हतं, म्हणजे सी पण गेला. द फायनान्स मिनिस्टर ड्रीम टू डिलिव्हर 3 trillion economy. 3 trillion economy कुठंही बोललं नव्हतं, कुठंही बोललं नव्हतं. 3 trillion economyचा पॅसेजमध्ये कुठंच उल्लेख नाही आहे, बरोबर. म्हणजे ऑप्शन ए बरोबर आहे, सर्वांचं बरोबर आलं आहे, ॲटलिस्ट हे तरी बरोबर आलं आहे, आलं आहे सर्वांचं. ओके, व्हेरी गुड. असं बरोबर आलं ना की मला पण बरोबर वाटतं. चला घ्यायचा नेक्स्ट क्वेश्चन, घ्यायचा नेक्स्ट क्वेश्चन, सांगा नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा का, सांगा नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा का. आज बुधवार आहे, वेनसडे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. सर डिलीट नका करू प्लीज, मी रात्री पाहतो आहे. हॉटेलला आल्यानंतर, हॉटेलला आल्यानंतर व्हिडिओ का डिलीट करणार आहोत सर. 4 दिवसातून 1 lecture घेतोय, 3 दिवसातून 1 lecture घेतोय. मी सर्वांनी लाईव्ह तरी अटेंड करायचं ना रे. बघा चालतंय, ए ऑप्शन बरोबर आहे, ए बरोबर आहे. पाचवा क्वेश्चन घ्या. पाचवा क्वेश्चन हे जरा आवाज इग्नोर करत जा, आमच्या इथे ना, तुम्हाला वाजता वाजता सांगतो, आमच्या इथे ना एक साखर कारखाना आहे, साखर कारखाना आहे, त्यामुळे ट्रॅक्टर वगैरे एवढे धडधड 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 करत जातात, रात्रभर दिवसभर चालूच असतं. आता काय करू शकतो आपण त्याला, आमचा पण ट्रॅक्टर चालूच आहे, आमचा पण ट्रॅक्टर चालूच आहे, त्यामुळे काही म्हणू शकत नाही. चला ऋषिकेशला आलो आहे सर फिरायला, फिरून घे, काही विषय नाही. कशाला अभ्यास करतो मग, थोडे दिवस एन्जॉय करायचं, नंतर करता येईल अभ्यास. म्हणजे मी असं सिरियसली म्हणतोय. अनुरागचं बी येत आहे, आतिशचं डी येत आहे. चला सांगा काय, कोणत्या स्टेप्स हॅज बीन टेकन बाय द गव्हर्नमेंट टू बूस्ट NBFCs इन द इंडियन इकॉनॉमी. हे बघा, जर बोथ बी आणि सी दिलंय तर तेच उत्तर असेल, हे महत्वाचं नाही आहे, बरोबर. तू तर आजारी सर, निवांत झोपून बघ ना. कार्ती काय विषय, 3 ट्रॅक्टर आहे ना सर तुमच्याकडं. नाही, ते काकांचे आहेत, आपल्याकडे एकच आहे. म्हणजे काकांचे म्हणजे चुलत. देखो कधी कधी काय होतं माहिती का, असे क्वेश्चन इंग्लिशमध्ये असले ना आणि टाईम संपत आला ना, मी पण काय करतो माहिती का, सिरियसली, म्हणजे माझ्यासोबत होत नाही कधी असं, पण जर एखाद्या वेळेस क्विजला व्हायचं, म्हणजे मॉकमध्ये व्हायचं, कारण 8-10 पॅसेज एवढे मोठे असायचे, बरोबर, मग मी काय करायचो, शेवटी एखादा पॅसेज राहिलाच, 1-2 प्रश्न राहिले, त्यामध्ये खाली बी आणि सी बोध दिसलं, ऑल ऑफ द अबो दिसलं, असं काही दिसलं ना, बोथ ए आणि डी, बोथ ए आणि बी, तर ते क्लिक करून द्यायचो सरळ सरळ. पण ते चुकायचं यार, ते चुकायचं. किती HP ट्रॅक्टर आहे सर, असेल 40-50, आपल्याला काय. बघा येतं का लक्षात, फर्स्ट शुगरकेन फॅक्टरी तुमच्या इथंच आहे ना, हो इथंच आहे. बघा, कोणत्या स्टेपला पाहिजे गव्हर्नमेंटने टू बूस्ट NBFCs इन द इंडियन इकॉनॉमी. ठीक आहे, बूस्ट करण्यासाठी नॉन बँकिंग फायनान्स कंपनीला बूस्ट देण्यासाठी आपण पण बघितलं होतं. ठीक आहे, वाचू आपण. द गव्हर्नमेंट रेस्ट्रिक्टेड एक्सपोजर टू NBFC. रेस्ट्रिक्ट केलं का एक्सपोजर NBFCचा? नाही, सगळं पॉझिटिव्ह दिलं ना. NBFCला गव्हर्नमेंट मदत करणार, बरोबर, बँकांना मदत करणार, ह्याच्यात कुठेही असं दिलं नव्हतं की रेस्ट्रिक्ट करणार आहे, बरोबर, असं कुठं दिलं नव्हतं. त्यामुळं पहिला ऑप्शन तर गेला. म्हणजे मला कुठंतरी बी आणि सी वाटतंय, पण तरी बी वाचू. द गव्हर्नमेंट विल प्रोव्हाइड 1 time 6 month, तुम्हाला सांगितलं होतं, 1 time 6 month पार्शियल क्रेडिट गॅरंटी देणार आहे. लॉस ऑफ अप टू 10% जो लॉस होत असेल तर त्यावेळेस क्रेडिट गॅरंटी देणार आहे गव्हर्नमेंट NBFCला, बरोबर. आणि
कळालं का अलग लक्षात हे दिलं होतं, हे दिलं होतं. थर्ड वाचू, गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू ब्रिंक हायर नंबर ऑफ कॉर्पोरेट्स अंडर अम्ब्रेला ऑफ लोअर टॅक्स रेट्स. हे वाटतंय का कोणाला सांगा, हे वाटतंय का? गव्हर्नमेंटने डिसाईड केलं की हायर नंबर ऑफ कॉर्पोरेट, जास्तीत जास्त नंबर, जास्तीत जास्त कॉर्पोरेट कशात आले पाहिजे, आय क्यू लेवल कसा वाढवायचं सर, आय क्यू लेवल रीडिंग रीडिंग रीडिंग, जास्तीत जास्त अभ्यास करायचा फक्त, म्हणजे क्वांटचा पण रिझनिंगचा पण इंग्लिशचा पण आपोआप वाढतो. बघा, गव्हर्नमेंटने डिसाईड केलं की ब्रिंग हायर नंबर ऑफ कॉर्पोरेट्स अंडर अम्ब्रेला ऑफ लोअर टॅक्स रेट्स. इथं आलं का लक्षात, बघा हे येतं का लक्षात, कवरिंग 99.30% ऑफ ऑल कॉर्पोरेट्स इन इंडिया. 25% कट केला टॅक्स रेट, जो की 25% होता तो थोडासा कट केला फॉर ऑल द कॉर्पोरेट्स. बरोबर बरोबर. मग आता सांगा उत्तर, आता उत्तर सांगा, आता उत्तर सांगा. बी वाटत आहे, मला पण बीच वाटत आहे, पण सी असू शकतं का सांगा. आता सांगा, 99.30% कॉर्पोरेट त्यांना त्या ह्याच्या अंतर्गत आणायचे आहेत. बरोबर, ह्याच्या काहीच्या तरी अंतर्गत आणायचे होते, काहीतरी जे टॅक्स कन्सेशन वगैरे दिलं होतं त्यांना, टॅक्स रेट कट केला होता 25% जो आहे कोणासाठी, ते कॉर्पोरेटसाठी, आणि त्यामुळं धस म्हणजे त्यामुळं कवर करतंय 99.30% ऑल कॉर्पोरेट्स इन इंडिया. मग त्यांना अंब्रेला खालीच आणायचं असेल ना रे टॅक्स रेटच्या, लोअर टॅक्स रेटच्या, जो की 25% होता आधी, तो त्यांनी कमी केला. बरोबर, तो त्यांनी कमी केला 400 करोडचं काहीतरी 250 करोड केलं, म्हणजे सगळं त्यांना काहीतरी सूट दिली, सूट दिली. बरोबर, बेनिफिट दिला, आणि त्यामुळं काय झालं रे, 99.30% कॉर्पोरेट जे आहेत ते कवर झाले, ते कवर झाले. बरोबर, म्हणजे काय यांचं, बरोबर आहे का? गव्हर्नमेंट डिसाईड टू ब्रिंग हायर नंबर म्हणजेच 99.30%. आता इथं डायरेक्ट 99.30% दिलं असतं तुम्हाला उत्तर आलं असतं, पण हे कन्फ्युजन करणारे क्वेश्चन असतात असणारे, पाचपैकी एक तरी असेलच ना. कॉर्पोरेट्स अंडर द अम्ब्रेला ऑफ लोअर टॅक्स रेट, लोअर टॅक्स रेट जिथं 25% होता त्यांनी सांगितलं होतं की कमी करायचं आहे, त्यामध्ये पण थोडा टॅक्स रेट कट केला, म्हणजे उत्तर आहे बोथ बी आणि सी, बोथ बी आणि सी. म्हणजे भरपूर जण चुकले तिथं, मी आधी सांगितलं फक्त बोथ बी आणि सी असेल तर कधी कधी चुकतं, पण असं नसतं, ते उत्तर पण असू शकतं. गेम झाला का नाही, गेम झाला का नाही, हाय टॅक्स रेट होता 25-40. ओके, डी आहे आता, आता नाही डीच आहे, वाटून काय फायदा आहे, डीच उत्तर आहे. अलग लक्षात, डीच उत्तर आहे. मी बरोबर, ॲस्पायरंटचं बरोबर आलं होतं, राखीचं पण बरोबर आलं होतं. चला, आया क्या ध्यान में, घ्यायचा का पुढचा क्वेश्चन सांगा, सांगा. लक्षात आलं का हे की गव्हर्नमेंटने रेस्ट्रिक्ट कर केलेलं नाही एक्सपोजर एनबीएफसीचं, कुठंही निगेटिव्ह असं एनबीएफसी बद्दल बोललं गेलेलं नाही, उलट त्यांनी 10% जर लॉस असेल तर त्यांना, तर त्यांना 1x6 मंथ क्रेडिट गॅरंटी दिली की तुमच्या 10% जर कमी, 10% कमी जर तुमचा लॉस झाला तर आम्ही तुम्हाला क्रेडिट देऊ, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. बरोबर, ती गॅरंटी दिली पब्लिक सेक्टर टू पब्लिक सेक्टर बँकांना, पब्लिक सेक्टर बँकांना. बरोबर, आणि गव्हर्नमेंटने डिसाईड केलं की हायर नंबर ऑफ, फक्त याच्यात थोडंसं लॉजिक लावायचं होतं की 99.30% जर त्यांनी सर्व कॉर्पोरेट कवर केलेत, म्हणजे त्यांना हायर नंबर, जास्तीत जास्त नंबर ऑफ कॉर्पोरेट त्यांना त्या लोअर टॅक्स रेटमध्ये आणायचे. ठीक आहे, बी आणि सी हे बरोबर उत्तर आहे. होप सो सर्वांना समजलंच असेल, नसेल समजलं तर खाली फक्त एक कमेंट करा की पुन्हा सांगा, रिपीट रिपीट एवढी टाका, मी पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे, आपण मागचा क्वेश्चन राहिला तो घेऊ, मग सिनोनिम आणि अँटोनिम घेऊ. ठीक आहे, एमध्ये कुठला ब्लँक बसल, बघा ए पुन्हा वाचून घ्या, एची आधीची लाईन वाचा, मी तुम्हाला सांगतो काय काय वाचायचं. ठीक आहे, असा जर आला ना तर वाचायचं काय, बघा हे बघा, इथून वाचा, द बजेटपासून तर इथपर्यंतच वाचा, काही विषय नाही. द बजेट हॅज प्रोव्हाइडेड फॉर इन्क्रीज ऑफ अप टू 1.5 लाख डिडक्शन पर ॲनम इंटरेस्ट कंपोनंट ऑफ होम लोन बॉरोड बिफोर 31 मार्चच्या आधी जे होम लोन घेतले होते त्यांना 1.5 लाखपर्यंत डिडक्शन दिलं आहे. बरोबर, 1.5 लाख रुपयांपर्यंत डिडक्शन दिलं आहे, प्लस ज्यांची व्हॅल्यू, त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू 45 लाखांपेक्षा कमी त्यांना हे काय म्हणतात त्याला, त्यांना हे काय भेटणार आहे, हा फायदा घेता येणार आहे कशाचा रे, 1.5 लाख डिडक्शनचा. बरोबर, विथ दिस ह्याने काय होणार आहे, टोटल फिस्कल इन्सेंटिव्ह ऑन होम लोन बाय द वे ऑफ इंटरेस्ट डिडक्शन 3.5 लाख पर ॲनम. टोटल म्हणजे त्यांना टोटल फायदा किती झाला आहे, 3.5 लाखांचा एका वर्षात पर ॲनम. मग खाली काय येईल आणि त्याच्याखाली दिलं आहे, अपार्ट फ्रॉम दिस रिपेमेंट ऑफ प्रिन्सिपल 1.5 लाख वगैरे जाऊ दे, टॅक्स बेनिफिट भेटतो. 1.5 लाखांपर्यंत जर प्रिन्सिपल असेल तर टॅक्स बेनिफिट भेटतो त्यांना. आता वाचून झाले, आता याचा आन्सर सांगा.
आता याचा आंसर सांगा. समजले, श्रेयाला समजले, ओके. अनुराग क्लिअर, दीपाली क्लिअर, अक्षय क्लिअर, हे सांगा. मी आठवतो की त्यांनी दिलं होतं बघा, विसरलो पण तरी आठवतो पुन्हा. तुम्ही तोपर्यंत आन्सर सांगा, ठीक आहे. खूप सारे बेनिफिट दिले होते, 45 लाखांपेक्षा कमी जर प्रॉपर्टी व्हॅल्यू असेल तर त्यांना खूप सारे बेनिफिट दिले, 1.5 लाखांपर्यंत सूट दिली, आणि त्यानंतर खाली काय येईल की दिस विल लीड टू डिक्रीज इन सेल्स ऑफ हाऊस. जर त्यांना एवढी भयानक, एवढी भयंकर जर त्यांना सूट दिली, 1.5 लाखांपर्यंत सूट दिली, 45 लाखांपेक्षा कमी जर घर असेल, कमी किमतीची प्रॉपर्टी व्हॅल्यू असेल, तर त्यांना सूट दिली, मग त्याने डिक्रीज होणार आहे का सेल ऑफ हाऊस, हाऊसचं घरांची विक्री कमी होणार आहे का? नाही. दिस ॲडिशनल फिस्कल बेनिफिट ऑल्सो लीड टू इन्क्रीज इन लोन एलिजिबिलिटी ऑफ द बॉरोवर. ह्या बेनिफिटमुळं इन्क्रीज होणार आहे लोन एलिजिबिलिटी बॉरोवरची, ठीक आहे. त्यांना जर फायदा होतो आहे तर काहीतरी पॉझिटिव्हच होणार आहे, बरोबर. फायदा होतो आहे, पॉझिटिव्हच होणार आहे. द FM डीड अ टेरिबल थिंग. टेरिबल म्हणजे खतरनाक, खतरनाक गोष्ट केली का काही? टेरिबल म्हणजे निगेटिव्हली खतरनाक, ठीक आहे. अशी भारी खतरनाक नाही, निगेटिव्हली खतरनाक गोष्ट. टेरिबल थिंग फॉर द होम ओनर्स बाय गिविंग इन्सेंटिव्ह टू होम बॉरोवर्स. असं काय आहे का रे? होम ओनर्स आणि होम ओनर्सचा काही दिला आहे का प्रश्न तिथं? होम ओनर्सचं काही मेन्शन केलं आहे का? नाही, बिलकुल नाही. होम ओनर्सचं काहीच दिलेलं नाही आहे. होम बॉरोवर्ससाठी दिलं आहे. आता होम ओनर्ससाठी जे घर मालक आहेत त्यांच्यासाठी काही दिलं आहे का? अजिबात नाही. पण ॲडिशनल बेनिफिट जे दिले आहेत, 1.5 लाख, पुन्हा 45 लाखांच्या आतमध्ये पाहिजे घर, ह्या गोष्टी, परत काहीतरी होतं की पर्सेंट दिलं होतं, 4% रेट आहे, जो की 8.7% होता, हे पण आठवतंय मला. बरोबर. एवढे सगळे फायदे देऊन त्यांची बेनिफिटच होणार आहे ना रे? द ॲडिशनल फिस्कल बेनिफिट जे दिलं आहे त्यांनी, जे बेनिफिट दिलं आहे ते काय करणार आहे? विल लीड टू काय होणार आहे? ते काय करणार आहे? इथं फिलरमध्ये हे येऊ शकतं ना, याचा संबंध जरी नसेल पण पॉझिटिव्ह गोष्ट कोणती रे याच्यातली? खूप टेरिबल थिंग केली का, खराब गोष्ट केली का? ते पण होम ओनर्ससाठी. होम ओनर्सचा कुठं संबंध नाही आहे. आता एवढे भारी त्यांनी हे देऊन, जर बेनिफिट देऊन सेलमध्ये डिक्रीज होणार आहे का? ऑफकोर्स नाही. ए आणि सी गेला म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. बरोबर, बी राईट आन्सर आहे. कळालं सर्वांना? क्लिअर म्हणून टाका. लगेच आपण सिनोनिम आणि अँटोनिम घेऊ, त्यानंतर डबल फिलर 2 मिनिटात क्लिअर करू आणि लेक्चर संपवू. टेरिबलमुळे ऑप्शन गेला तो. बरोबर अनुराग, सर्वांनी क्लिअर म्हणून टाका एकदा. ज्यांना क्लिअर नसेल त्यांनी परत नॉट क्लिअर म्हणून टाका किंवा रिपीट म्हणून टाका, मी पुन्हा एकदा सांगतो. आणि शेवटी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, त्यामुळं शेवटी फक्त 1 मिनिट देणार मला, मी बोलतो, ठीक आहे. डबल फिलर झाल्यावर चला. अँटोनिम सांगा बोल्स्टरचं. अँटोनिम बोल्स्टर आधी बिना ते वाचता सांगा, आधी विदाऊट रीडिंग सांगा, पॅसेज न वाचता आधी सांगा, नंतर पॅसेजवर जाऊ आपण, ठीक आहे. हे पण थोडं शिकू आपण, हे थोडं शिकू. कधी कधी काय होतं माहिती आहे का, की शब्दाचा आहे ना पॅसेजनुसार अर्थ बदलतो, पॅसेजनुसार अर्थ बदलतो. मग कधी कधी मी असं पण पाहिलं आहे, मी दिल्या तेवढ्या मेन्स दिल्या, एवढ्या प्री दिल्या, मी असं पाहिलं आहे की मी कधी कधी पॅसेज न वाचता पण उत्तर क्लिक करतो. पॅसेज न वाचता पण सिनॉनिम आणि अँटोनिम क्लिक करू शकतो आपण, ठीक आहे. कधी कधी सगळे सिनॉनिमच असतात, अँटोनिम विचारला ना सगळे सिनोनिमच असतात आणि एखादा अँटोनिम असतो, त्यामुळे जास्त अवघड जात नाही. मग कधी कधी जर 2 अँटोनिम दिले तर वाक्यानुसार अर्थ बदलतो. बरोबर, ए म्हणणं आहे. बरोबर, बोल्स्टरमध्येच तुम्हाला बूस्ट शब्द वाटत असेल, रूटवर त्याचा बूस्ट आहे. बरोबर, बूस्ट म्हणजे काय रे? वाढवणे. तो बीमध्ये दिला आहे आणि त्यालाच सिनोनिम काय? स्ट्रेंदन, एखादी गोष्ट स्ट्रेंदन करणं, मजबूत करणं. आणि इन्क्रीज हा पण सिनोनिमच आहे. बूस्ट, स्ट्रेंदन, इन्क्रीज हे सगळे सिनोनिम आहे. म्हणजे हाल्ट म्हणजे काय रे? नसल मग अर्थ माहिती, काय फरक पडतो मला? मला बोल्स्टरवरून एवढं कळतं, बोल्स्टर म्हणजे काही इन्क्रीज करणं आहे. मग इन्क्रीजवरून बूस्ट आलं, स्ट्रेंदन आलं, इन्क्रीज आलं, म्हणजे याचा अपोजिट काय? हाल्ट, ठीक आहे. वाचू आपण याच्यात काय. इधर कु गया, इधर आहे हे बघा. खाली ब्ल्यू आपला रेडमध्ये केलं आहे मी. रिकॅपिटलायझेशन जो प्लॅन होता 70,000 करोडचा विल ॲडिक्युरेटली बोल्स्टर द PSU बँक्स कॅपिटल बेस, ठीक आहे. जो 70,000 करोडचा रिकॅपिटलायझेशन प्लॅन होता तो काय करणार आहे रे? स्ट्रेंदन करणार आहे PSU बँक्सना, स्ट्रेंदन करणार आहे, बूस्ट करणार आहे, इन्क्रीज करणार आहे, ठीक आहे. बरोबर आलं लक्षात, सर्वांच्या आलं लक्षात. अँटोनिम झाला, आता सिनोनिम घेऊ.
एस्पेक्टचा सिनोनिम सांगा, एस्पेक्टचा सिनोनिम, एस्पेक्टचा सिनोनिम सांगा. एकदा आधी वाचून घ्या, आधी एकदा वाचून घ्या. एस्पेक्ट कुठं दिलं होतं? हां, ते बजेट वगैरे सादर केलं भाई त्यांनी, आणि त्यानंतर काय म्हणणं आहे, द मोस्ट रिअश्युअरिंग एस्पेक्ट वॉज फिस्कल डेफिसिट टार्गेट ऑफ 3.3%. सगळ्यात मोस्ट रिअश्युअरिंग, ठीक आहे, महत्त्वाचं रिअश्युअरिंग एस्पेक्ट, एस्पेक्ट सांगा. सर्वात महत्त्वाचा ॲस्पेक्ट हा होता, सर्वात महत्त्वाचं फीचर हे होतं, सर्वात महत्त्वाचा कॉम्पोनंट हा होता, सर्वात महत्त्वाचा फॅक्टर हा होता, आणि सर्वात महत्त्वाचा एलिमेंट हा होता की काय करायचं होतं रे, विसरलो मी, थांबा, की फिस्कल डेफिसिट टार्गेट कम्प्लीट करायचं. बस अलग लक्षात सांगा, बताओ. या सवय झाल्यामुळं विसरतो मी, सांगा अलग लक्षात. ऑल ऑफ द अबो इज द राईट आन्सर. सर्वात महत्त्वाचा ॲस्पेक्ट हा होता, सर्वात महत्त्वाचं फीचर हे होतं, कशातलं रे, काय म्हणतात त्याला, बजेटमधलं, बजेटमधलं सर्वात महत्त्वाचं कंपोनंट हे होतं. कोणतं होतं, कोणतं होतं, फिस्कल डेफिसिट टार्गेट, 3.3% फिस्कल डेफिसिट टार्गेट. फिस्कल डेफिसिट टार्गेट हे त्यांचं बजेटचं सर्वात महत्त्वाचा फॅक्टर होता, सर्वात महत्त्वाचा एलिमेंट होता, सर्वात महत्त्वाचा कॉम्पोनंट होता, आणि सर्वात महत्त्वाचं फीचर होतं. हे सगळे सिनॉनिम्स आहेत ॲस्पेक्टचे. बरोबर, ई बरोबर कम्प्लीट टार्गेट. बरोबर, आलं लक्षात, आलं लक्षात, क्लिअर झालं. सांगा, क्लिअर म्हणून सांगा. 3 आले 7 पैकी अक्षयचे, ओके, नो प्रॉब्लेम. तरी पण तुला 2 मार्क आलेत, तरी पण तुला 2 मार्क आलेत. बरोबर, 2 मार्क तू प्लसमध्येच आहे, आणि कधी पण प्लसमध्येच राहायचं, प्लसमध्येच राहायचं, मायनसमध्ये तरी नाही गेलं ॲटलिस्ट. आणि इकॉनॉमी बेस्ड पॅसेज होता, त्यामुळं थोडंफार चालून जातं, थोडंफार चालून जातं. ऑल क्लिअर आहे सर्वांचं? ऑल क्लिअर आहे. चला, मला फक्त सीच वाटत होतं सर, सी वाटत होतं. नाही नाही नाही, पण सगळं वाचून बघ ना तू, पुन्हा एकदा पॅसेज. आता इथं कसं, इथं प्रॉब्लेम आहे ना आपल्याला, पुन्हा पॅसेज. तिथं जर तुम्ही इथं जर वाचला असतं ना, बघा, मोस्ट अश्युअरिंग, आपण मी कसं करतो माहिती आहे का, मी सिनोनिम अँटोनिमला कसं करतो, मी स्वतः द मोस्ट रिअश्युअरिंग, तिथले लगेच खाली, आता वरती जर पॅसेज असतो एक्झाममध्ये आणि खाली लगेच त्याचे ऑप्शन असतात, बरोबर, मग ते फास्ट वाचून बघायचं, द मोस्ट रिअश्युअरिंग. फक्त हे कधी कन्फ्यूज झाल्यावर, हा कन्फ्यूज झाल्यावरच फक्त, तसं तर लगेच कळून जातं. पण मोस्ट रिअश्युअरिंग फीचर येऊ शकतं, कंपोनंट येऊ शकतं, पुन्हा एलिमेंट येऊ शकतं, आणि अजून काहीतरी एक होता, ते येऊ शकतं. 2 जरी आल्या लक्षात, तरी ऑल ऑफ द अबो क्लिक करू शकतो आपण. बरोबर, 2 जरी बरोबर आले तरी, कारण ऑल ऑफ द अबो ऑप्शन आहे खाली. इकॉनॉमी बेस RC इझी वाटतो सर, इझीच असतो, इझीच असतो. कारण त्याचं कसं असतं माहिती का, वरच्यावर जरी समजून गेलं तरी समजून जातो, कारण एकदाच दिलेलं आहे ना, त्याच्यात आहे तरी काय रे, बघा आहे तरी काय त्या गोष्टीत, आहे फक्त एवढी गोष्ट की बजेट सादर केलं, NPA आपलं GDP कमी झालेलं आहे, काय म्हणतात, ट्रेड टेन्शन वाढलेलं आहे, त्यानंतर आवास योजनेबद्दल दिलं होतं, आवास योजनेला एवढा एवढा फायदा करून दिला. माझा तर पाठ झाला पॅसेज, आवास योजनेला एवढा दिला आहे 1.5 लाखांपर्यंत, पुन्हा 45 लाखांपेक्षा घर कमी असेल तेवढी प्रॉपर्टी व्हॅल्यू कमी असेल, पुन्हा 4% रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्यांना, तसा नॉर्मल 8.7%. खूप इझी नव्हता पॅसेज पहिल्यांदा जर तुम्ही वाचला असताना, फक्त इझी नसता वाटला. बरोबर, बरोबर, इझी कधी वाटतो माहिती आहे का, जेव्हा मी पण समजून सांगतोय, त्यामुळं हे लाईव्ह अटेंड करत चला. क्लिअर, ॲडिशनल इन्फो खूप असते इकॉनॉमी, हो ॲडिशनल इन्फो देतात ना ते, कारण त्यांना पण नाही वाटत ना की खूपच अवघड पॅसेज टाकावा एखादा, अमेरिकन एक्सप्रेसमधला पॅसेज नाही टाकू शकत ना ते. बघा, आलं लक्षात. आता बघा, डबल फिलर्स आहेत हे मुलींसाठी स्पेशल. आता पोरींना आवडतो की नाही मला माहीत नाही वरून धवन, हे मी विचार करून नव्हता आणलं काही पोरींसाठी, पण स्टार्टिंगला पोरं दिसतच नव्हतं ना. रश्मिका आणली आपण, एक पण पोट्टा नव्हता. आता सांगा, आता मुली कमेंट करतील, आता मुली कमेंट करा, आहेत का बताओ. अर डबल फिलर्स आहेत, आहे 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 आहे, ओके 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 ओके. पुष्पा आणायचा ना सर, पुष्पा आणायचा ना सर, कुठं ते लंगडा आणता, काय ते लंगड्यात. बघा, क्लिअर असेल होपसो, RC क्लिअर असेल. खूप वैयक्तिक समजावून सांगितलं तुम्ही, व्यवस्थित का, मी म्हटलं वैयक्तिक हे असं काय, व्यवस्थित समजावून सांगितलं तुम्ही, असंच सांगतो मी. मला पण वाटतं ना रे समजावून, मी सांगितलं आज समजावून सांगितलं
तेव्हा तर तुमचा भरोसा राहील ना माझ्यावर. मला असं काही पण घ्यायचं नाही ना, उगाच आहे म्हणून काही पण घ्यायचं असं नाही आहे ना. मला वाटतं तुम्हाला सुटावं नाही आवडत, माहिती आहे मला तुला नसलं आवडत, बाकीच्यांना आवडत असेल. बघा तर फिलर आहेत आपल्याकडं, पाचच फिलर आहेत. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे, ठीक आहे, डबल फिलर्स घेऊ, स्टार्ट करू, जास्त टाईमपास नको. चला आन्सर करा. बताओ द टनल वॉज सो डैश डैश एंड कंजेस्टेड दैट वी बिकेम डैश डैश. टनल लॉन्ग असू शकतो, डीप असू शकतो, डार्क असू शकतो, टनल क्राउडेड नसेल असू शकतो, ठीक आहे, शार्प तर नसेल टनल, टनल शार्प तर नसेल, ई ऑप्शन गेला मी असं वाचतो, ठीक आहे, टनल शार्प तर नसेल, पहिले चार ऑप्शन येऊ शकतात. एन्थुझियास्टिक, अरे हे कुठून आलं, जर कंजेस्टेड आहे म्हणजे असं भरदार आहे, ठीक आहे, कंजेस्टेड एखाद्या रूममध्ये बंद केल्यावर आपल्याला काय म्हणतो, हवा येणं जाणं नसतं त्याच्यात, कंजेस्टेड असतो, ठीक आहे, कंजेस्टेड. टनल एन्थुझियास्टिक नसू शकतं, कॉशियस, कॉशियस नसेल टनल, स्वतः कसं कॉशियस असेल, मॅक्सिमम काय होऊ शकतं की टनल डार्क होतं वगैरे वगैरे, आपण कॉशियस झालो, ठीक आहे, आपण काळजी घेण्यासारखं वाटायला लागलं, आपल्याला थोडंसं कॉशियस वाटायला लागलं, त्यावेळेस येऊ शकतो. पण टनलबद्दलच दिलं आहे, टनल कॉशियस नाही होऊ शकत. फ्रायटन टनल वॉज सो, ठीक आहे, अँड वी बिकम काय होऊ शकतो रे, सॉरी, दॅट वी बिकम एन्थुझियास्टिक, आपण एन्थुझियास्टिक होऊ शकत नाही, ठीक आहे, जर खूपच लॉंग आहे, डार्क आहे टनल, जर खूप लॉंग आहे, डार्क आहे, पुन्हा डीप आहे, क्राऊडेड आहे, तर आपण एन्थुझियास्टिक होऊ शकत नाही, कॉशियस होऊ शकत नाही. फ्रायटनचं मिनिंग काय होतं रे सांगा मला, फ्रायटनचं मिनिंग पण सांगा, आणि आयसोलेटेड कसं होऊ आपण, जर टनल खूप क्राऊडेड आहे तर त्याने आयसोलेटेड कसं होणार आहे, पूर्ण अपोजिटच आहे ना. आणि वरिड तो ई ऑप्शन तर गेला आहे तसा, पण फ्रायटन, फ्रायटन सांगा बरोबर. अँक्शियस होणं, फ्रायटनचं मिनिंग दोन होतात, अँक्शियस होणं किंवा घाबरणं, अँक्शियस होणं किंवा घाबरणं, बरोबर. टनल एवढं डार्क होतं हे लगेच बसून जातं ना रे, लगेच कळून जातं, बाकीचे ऑप्शन खरं वाचायची पण गरज नाही, आता हे उगाच दाखवायचं म्हणून, ठीक आहे, पण वाचताना कसं वाचायचं, द टनल वॉज सो डीप असेल, डार्क असेल, ठीक आहे, लॉंग तर एवढं पण नसतं ना रे, थोडीशी लॉजिक पण लावणं आहे, टनल डार्क असेल, डीप असेल, अँड कंजेस्टेड होतं, ठीक आहे, दॅट वी बिकम कॉशियस, वी बिकम फ्रायटन, अरे फ्रायटन बरोबर आहे, लगेच लक्षात येतं, घाबरणं किंवा अँग्झायटी होणं, बरोबर. पुढचा, पुढचा सांगा. इसका सांगो, इसका आन्सर सांगो. द डिमांड टू डॅश डॅश द कल्चर ऑफ द सिटी वॉज लॉंग डॅश डॅश विथ द गव्हर्नमेंट. डिमांड टू डिमॉलिश द कल्चर ऑफ सिटी, गव्हर्नमेंटची हे का की डिमांड, द डिमांड टू डिमॉलिश करणं आहे का, डिमॉलिश म्हणजे हटवणं, डायरेक्ट हटवणं, हटवायचं आहे का कल्चरला, नाही, प्रोटेक्ट करणं असू शकतं. एक्सप्लोर द डिमांड टू एक्सप्लोर द कल्चर ऑफ सिटी वॉज लॉंग चेरिश विथ द गव्हर्नमेंट, चेरिश बाय द गव्हर्नमेंट पाहिजे, चेरिश नंतर तर बाय पाहिजे, बाय द गव्हर्नमेंट हे नाही माझं म्हणणं, पण चेरिश बाय पाहिजे, चेरिश बाय द गव्हर्नमेंट, आधी वेगळं सेंटेन्स, वेगळं सेंटेन्स असेल तर सांगतोय मी, आधी वेगळं काहीतरी सेंटेन्स असेल, वॉज लॉंग चेरिश बाय द गव्हर्नमेंट असं होऊ शकतं. पुन्हा द डिमांड टू मेंटेन द कल्चर ऑफ सिटी हे पण येऊ शकतं, वॉज लॉंग लेईंग, लेईंगचा अर्थ काय, लेईंग नाही ते लाईंग येऊ शकतं, लाईंग येऊ शकतं, लेईंग आणि लाईंगचा काही नाही, चुकतंय मुलांनो, ई वाटतंय ना, नाही, पुन्हा एकदा वाचा. डिमांड होती काहीतरी, आता मी सांगाल तेव्हा लगेच कळलं तुम्हाला, मी सांगितलं लगेच कळलं, बघा द डिमांड, काहीतरी डिमांड होती कशाची रे, टू प्रिझर्व, ठीक आहे, प्रिझर्व करणे म्हणजे काय, नीट चांगलं प्रिझर्व करून ठेवणं म्हणजे काय रे, सांभाळून ठेवणं काय रे, कल्चर ऑफ द सिटी. जी डिमांड होती कशाची रे, प्रिझर्व करणं, सांभाळून ठेवण्याची काय रे, कल्चर ऑफ द सिटी वॉज लॉंग पेंडिंग विथ द गव्हर्नमेंट. ती डिमांड काय होती, पेंडिंग होती गव्हर्नमेंटकडं, ती डिमांड पेंडिंग होती, ती डिमांड पेंडिंग होती कुठं, पेंडिंग विथ द गव्हर्नमेंट. ए ऑप्शन हे राईट ऑप्शन आहे, पण खालचं जे तुम्ही म्हणताय, जर तुमचं ई म्हणणं आहे तर मी ते पण सांगतो. द डिमांड टू मेंटेन द कल्चर ऑफ सिटी वॉज लॉंग लेईंग, लेईंगचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुम्हाला, लेईंग, लेईंग म्हणजे अंडी देणे, बावळ्या हो, ते लाईंगचा अर्थ होतो, ठीक आहे, हे बघा ते पण सांगतो, हे बघा, लेईंगचा अर्थ होतो अंडी देणं, लाईंगचा अर्थ होतो टेकून वगैरे बसणं असं, लेईंग, ठीक आहे, आधार घेणं, आणि
लाईंग म्हणजे लाय करणं म्हणजे खोटं बोलणं, लाय म्हणजे खोटं, हे लेईंगचा अर्थ इथं चुकीचा आहे, इथं चुकीचा आहे. थोडंसं लक्ष देऊन वाचा, लाईंग निगेटिव्ह वर्ड आहे. असं काय नाही, लाईंग म्हणजे ते खोटं बोलणं, ते एल आय ई असतं रे मानसी, लाईंग निगेटिव्ह वर्ड नाही आहे. लाईंग म्हणजे खोटं बोलणं हा निगेटिव्ह वर्ड आहे. एल आय ई, लाय, लाय, एल आय ई, तो निगेटिव्ह वर्ड आहे. लाईंग म्हणजे असं, ठीक आहे. लेईंग म्हणजे अंडे देणं. आता इथं ई बघा, ए काय लागतं तुम्हाला, ए ऑप्शन हे तरी सांगा मला. जाऊ दे मरुद्या, ते मरुद्या तिकडं सगळं. मला ए ऑप्शन मी सांगितलेलं तर बरोबर वाटतं का तुम्हाला, सांगा. द डिमांड टू प्रिझर्व, जी डिमांड होती प्रिझर्व करण्याची कल्चर ऑफ द सिटी, ते पेंडिंग होतं गव्हर्नमेंटकडं, बरोबर कळालं, सांगा. चला कळालं, क्लिअर. पुढचा 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 सांगा. मेनी सिटीजन ऑफ दॅट कंट्री हॅव रिस्क डेथ टू. आता जे बऱ्याच सिटीजन जे कंट्रीमधले आहेत ते रिस्क डेथ, जे ज्यांना रिस्क होती डेथची, त्यांनी काय केलं असेल रे? डेथ टू लाईफ, याचा काही संबंध नाही. डेथ टू लाईफ, डेथ टू एस्केप हे होऊ शकतं, डेथ टू सर्वायवल हे नाही, डेथ टू सेव ह्याचा काही संबंध नाही. डेथ टू लाईफ याचा पण संबंध नाही, पुन्हा आलं लाईफ, म्हणजे ए आणि ई तसं पण गेलं आहे. रिस्क होती त्यांना डेथ टू एस्केप, किंवा डेथ टू, तुमचं म्हणणं असेल काहींचं सी आलंच असेल बरोबर, कार्तिक आलं आहे बरोबर, मला वाटलंच होतं. तर बघा, बरोबर आहे, तुमचं कन्फ्युजन होणं पण बरोबर आहे, सीमध्ये कन्फ्यूज होणं बरोबर आहे. मेनी सिटीजन ऑफ द कंट्री हॅव रिस्क डेथ टू एस्केप आणि सर्वायवल बिकॉज कंडिशन देअर हॅव बीन ग्रोन व्हेरी प्लीजिंग. प्लीजिंग म्हणजे काय रे? प्लीजिंग म्हणजे काय? एखादी गोष्ट प्लीजिंग म्हणजे बरं वाटणे रे, बरं वाटणारे. आता एवढी रिस्क आहे त्यांना भाई, डेथ टू सर्वायवलची, डेथ टू एस्केपची, पेंडिंग कसं येईल. पण डिमांड होती ना मानसी, मानसी एखादी डिमांड होती कशाची रे? कल्चर प्रिझर्व करण्याची, ती पेंडिंग होती गव्हर्नमेंटकडं. मी डिमांड केली गव्हर्नमेंटकडं, बारावीची एक्झाम कॅन्सल करा, बारावीची एक्झाम कॅन्सल करा, मी डिमांड केली. आणि ती डिमांड कोणाकडं पेंडिंग असणार आहे? ती गव्हर्नमेंटकडं. गव्हर्नमेंट काय म्हणानच, घ्या म्हणतं एक्झाम, बरोबर. कंडिशन देअर हॅव ग्रोन व्हेरी, यावरून आलं व्हेरी सिव्हिअर. सिव्हिअर कंडिशनवरून तुमच्या लक्षात आलं असेल, इथं जर रिस्क डेथ दिलं आहे, ठीक आहे, मेनी सिटीजन ऑफ दॅट कंट्री हॅव रिस्क डेथ टू एस्केप बिकॉज कंडिशन तिथल्या काय झाल्या होत्या रे? ग्रोन झाल्या होत्या, वाढल्या होत्या. कशा? सिव्हिअरली, सिव्हिअर, सिव्हिअर झाल्या होत्या, खूपच खतरनाक झाल्या होत्या. ग्रोनवरून समजतं सिव्हिअर, बरोबर 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 बरोबर. आलं लक्षात? होपसो सर्वांना आलं असेल लक्षात. डबल फिलर, मिसलेनियस, डबल फिलर, एरर, पुन्हा काय असतं पॅराजंबल, ह्या गोष्टींना भाई 90-90, 100-100, 125 पट्टे येतात. आणि आर सी असेल ना 50-40, आणि मग गेला कट ऑफ सर, 0.25 नाही गेला, गेला तर गेला. असं असतं आहे मग सर. एसओ मेन्सचा रिझल्ट कधी येईल? येईल येईल येईल, आज 8 तारीख आहे ना, परवा नाहीतर मॅक्सिमम 12 तारखेपर्यंत येईल, लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन हा तुमच्यासाठी आहे. बॅड मूवीज विच हॅव डॅश 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 डॅश, इथं एक फिलर आहे, हॅव नंतर एक फिलर आहे, आणि द च्या आधी एक फिलर आहे, ठीक आहे. एकदम इझी क्वेश्चन आणले, जास्त काय अवघड नाही, कारण आर सी एवढा लोड झाला होता त्यामुळे इझी क्वेश्चन आणलेत. आर सीचा खूपच जास्त लोड आला होता, बरोबर. मला माहित होतं आर सीला खूप टाईम जाईल, एक तास होऊन गेला आहे जवळपास. तरी पण तुमच्यापैकी मी सांगतो, जवळपास 50-60 मुलं मुली टिकून आहेत पहिल्या एक मिनटापासून, एक मिनटापासून टिकून आहेत. अभिजित आहे, ऋतुजा आहे, ॲस्पायरंट आहे, अक्षय आहे, ऑफिशियल बँकर आहे, बरोबर. बघा, बॅड मूवीज विच हॅव ॲडवर्सली अफेक्टेड सिव्हिअरली चेंज्ड द लाईफ स्टाईल ऑफ यूथ शुड बी बॅन. बॅड मूवीज जे आहेत, जे की डॅश 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 द लाईफ स्टाईल कशी केली असेल तर बॅड मूवीजने लाईफस्टाईल, ऑफकोर्स निगेटिव्ह केली असेल, खराब केली असेल, तर लाईफस्टाईल ऑफ यूथ शुड बी बॅन, हे बॅन केलं पाहिजे. बॅड मूवीज विच हॅव सिव्हिअरली चेंज, सिव्हिअरली चेंज केली का? नाही, अफेक्ट केली असेल ना. ग्रेसफुली, ग्रेसफुली पॉझिटिव्ह तो येणार नाही. अनसेरेमोनियसली काय भाई हे वेगळंच आहे, पण अनसेरेमोनियसली इव्हॉल्व द लाईफ, इव्हॉल्व केली का त्यांनी लाईफ? नाही, इफेक्ट केली आहे, निगेटिव्ह वर्ड आला पाहिजे. ड्रॅमॅटिकली इग्नोर केली आहे का लाईफ त्यांची? नाही, गरजच नाही आहे. पहिला ए ऑप्शन वाचता, बी सी डी आणि ई हे ऑप्शन वाचण्याची गरज पण पडली नाही पाहिजे. एवढा कॉन्फिडन्स पाहिजे की बॅड मूवीज आहेत ना, त्यांनी ॲडव्हर्सली इफेक्ट केला असेल लाईफस्टाईल यूजची, ते बॅन केली पाहिजे. संपला विषय, बरोबर, संपला विषय.
हे बाकी उगाच एक्सप्लेनेशन काहीतरी द्यावं लागतंय तुम्हाला, काहीतरी म्हणजे काही पण नाही, मी जे सांगतोय तुम्हाला समजतच असेल गॅरंटी मला. आम्ही 10 वाजल्यापासून आहोत, हो अक्षू आहे, अक्षू आहे. रीडिंगमुळे लगेच लक्षात आलं फर्स्ट, त्यामुळंच मी रोज रीडिंग टास्क टाकतो, ऑडिओ टास्क टाकतो. ऑडिओ टास्कचं एवढं काही मनावर घेऊ नका तुम्ही, एकदा प्लीज फक्त 10 मिनिटाचा असतो, ऐकत जा, ॲटलिस्ट ऐकत जा. आणि तुम्हाला एक वेब सिरीज पण सांगतो मी, त्याचे सबटायटल लावून खरंच वेब सिरीज बघा, ती एक नंबर वेब सिरीज आहे, यूट्यूबलाच आहे, एक नंबर वेब सिरीज आहे. शेवट सांगेल मी तुम्हाला ती वेब सिरीज सबटायटल लावून रोज एक एक एपिसोड, 28 एपिसोड आहेत त्यामध्ये जवळपास. 100% सगळ्यांनी सबटायटल लावून वाचा, ठीक आहे. उर्दूमध्ये बरेचसे त्यामध्ये, उर्दूमध्ये बरंचसं, पण नक्की बघा सगळ्यांनी, मी रिकमेंड करेल, कारण एवढी भारी आहे, एवढं शिकायला भेटतं त्या वेब सिरीजमधून. सिरियसली खूपच भारी आहे, खूपच जास्त भारी वेब सिरीज. मी एक महिन्यापासून बघतोय, 28 एपिसोड आहेत, 30-30, 40-40 मिनिटाचा एक एपिसोड आहे. पण मला काय टाईम नाही, मी एखादा बघितला आज, एक एपिसोड बघितला 2-3 दिवसांनी, एखादा बघितला, कधी कधी 3-4 एकसोबत बघितले. रोज फॉलो करता डेली टास्क, ओके कार्तिकी. ऑडिओ टास्क बॅकग्राऊंडमुळे लवकर लक्षात येत नाही ऑडिओ. वरती ना 0.5 स्पीड करायला असतो गजानन, सर्वांनी ना 0.5 हाफचा स्पीड करून बघत जा, ठीक आहे. स्लो चिता सांगतो, वेब सिरीज सांगतो, शेवट सांगतो. आणि सिरियसली बघा, ती बघा, नक्की बघा. आणि वरती सबटायटलला CC असं लिहिलेलं असतं बघा, इथं पण आपल्या व्हिडिओला वरती सेटिंगच्या शेजारी सी आणि सी असं येत असेल बघा, CC येत असेल. तर तिथं CC केलं ना की खाली सबटायटल येतात इंग्लिशमध्ये, तर ते पण वाचायचे बरोबर. ऑडिओ टास्क समजत नाही सध्या सोडून, मी वेब सिरीज सांगतो ना ती बघा सगळ्यांनी. म्हणजे लव्ह स्टोरी वगैरे तेच आहे, पण आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं, त्याच्यातून शिकायला पण भरपूर काही भेटतं. त्याचा स्वभाव वगैरे, शांत कसं राहायचं, खूप फास्ट बोलतात ते ऑडिओ टास्कमध्ये, मला माहिती आहे ना, मला माहिती आहे. पण मी जेव्हा ऐकतो ना मला पण कळत नाही, पण एखादी लाईन समजून जाते त्याच्या, मग ती लाईन समजून घेता घेता पुढची लाईन फास्ट बोलून टाकतात ते. त्यामुळे म्हटलं एवढं मनावर घेऊ नका, ज्याला ऐकायचं 0.5 स्पीडने ऐका, त्याचा फायदा झाला तर ठीक आहे, नाही तो वेब सिरीज सांगतोयच मी, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन आहे, त्यानंतर बोलू. सांगा नक्की सांगतो. डन सर, पाठवून द्या. पाठवून नाही देत, तुम्हाला सांगतो, सर्च करायला सांगतो. एकदम छोटंसं नाव आहे, पण कानावर पडल्यावर छान वाटलं ऑडिओ टास्क. ओके दीपिका, ऐकत जा मग, नक्की ऐकत जा. स्पीकिंग ॲबिलिटी पण इन्क्रीज होते सर, ओके ऑडिओ टास्कमुळं. तुम्ही, मी सांगतोय ना ते वाचा, हे बघा वेब सिरीज नक्की बघा, आणि ह्याचं उत्तर सांगा आधी. कॅन्डिडेट्स हॅव -- युझिंग माल प्रॅक्टिसेस इन द एक्झामिनेशन बिकॉज दे नो दिस कॅन बी -- कॅन्डिडेट्स हॅव रिझॉर्टेड टूचं मिनिंग मला माहिती नाही, त्यामुळे मी ऑप्शन सोडून दिला. कॅन्डिडेट्स हॅव प्लॅन युझिंग माल प्रॅक्टिस इन द एक्झामिनेशन, ठीक आहे. कॅन्डिडेट्सने प्लॅन केलं की माल प्रॅक्टिसेस म्हणजे काय रे, कुठंही माल आलं, ठीक आहे, MAL म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, मालवेअर असतो जो की व्हायरस असतो एका टाईपचा, म्हणजे हे निगेटिव्ह गोष्ट आहे, म्हणजे चिटिंग वगैरे करणं, ठीक आहे. कॅन्डिडेट्सने ठरवलं असं यांचं म्हणणं आहे की कॅन्डिडेटने प्लॅन केलं चिटिंग करणं इन एक्झामिनेशन बिकॉज दे नो दिस कॅन बी प्रूव्ड. आता हे प्रूव्ह होऊ शकतं, त्यामुळं थोडीच चिटिंग करणार ते. कॅन्डिडेट्स हॅव स्टार्टेड युझिंग माल प्रॅक्टिसेस, कॅन्डिडेटने स्टार्ट केलं कॉपी वगैरे करायला, चिटिंग करायला, कारण त्यांना माहिती की ते डेंजरस आहे, मग ते डेंजरस आहे म्हणून त्यांनी स्टार्ट केलं का, नाही. कॅन्डिडेट्सने स्टॉप केलं, कॅन्डिडेट्स हॅव स्टॉप युझिंग माल प्रॅक्टिसेस इन द एक्झामिनेशन बिकॉज दे नो दिस कॅन बी डिटेक्टेड, हे डिटेक्ट करू केलं जाऊ शकतं, त्यामुळे त्यांनी कॅन्डिडेटने चिटिंग वगैरे करण्याचं स्टॉप केलं. इथं ऑप्शन डी मला समजून गेला. तुम्ही हुशार लेकर, एवढं पण एक्सप्लेन करण्याची गरज नव्हती, मी जास्तच बोलतो बघा. चला क्लिअर का इथपर्यंत सांगा, कुणाला समजलं नाही सात क्वेश्चन RCचे झाले, आणि हे 5 क्वेश्चन झाले, 7 and 5 = 12 क्वेश्चन झाले. तर ह्या 12 क्वेश्चनपैकी कुठल्या क्वेश्चनमध्ये डाऊट आहे मला एकदा सांगा, लगेच मी त्याची एक्सप्लेनेशन करतो. कुणाचंही डाऊट राहता कामा नाही. अक्षयचे 5 पैकी 4 मार्क आलेत, व्हेरी वेल, खूपच भारी, एक नंबर. चला कुणाला डाऊट असेल तर सांगा. आणि आणि 4 शीतलचे 4 आलेत, ओके नो डाऊट, ऑल क्लिअर, सर्वांचे ऑल क्लिअर झाले असेल. सर डबल फिलर घ्या मोर दॅन वन ऑप्शन वाले मेसचे, ओके. नवीन टाईपचे पण घेऊ. आता हे RC घेतला होता ना रे, त्यामुळं, आणि फर्स्ट टाईम होता आपला RC मी फर्स्ट टाईम घेत होतो, त्यामुळं म्हटलं खूप जास्त टाईम जाईल, त्यामुळं मी फक्त 5 घेतले डबल फिलर, त्यामुळं फक्त 5 डबल फिलर घेतले, ठीक आहे. तर मला बोलायचं काय होतं माहिती आहे का,
तुम्हाला समजतंय का रे? म्हणजे मी जे सांगतोय आर सी वगैरे झाला, आज आर सी झाला, डबल फिलर झाले, पुन्हा त्या दिवशी आपलं काय झालं होतं, क्लोज टेस्ट झाली होती आय थिंक, हां एक क्लोज टेस्ट झाली होती, फिलर्स झाले होते, त्याच्या आधी पण भरपूर आपले इंग्लिशचे जवळपास भरपूर सेशन झालेत, पुन्हा अजून UDCची मेमरी बेस्ड पेपर घेतला होता, 25 च्या 25 क्वेश्चन घेतले होते आपण. समजतं का? समजतं का? मी सिरियसली समजतं का? खरं सांगा, उगाच मला बरं वाटावं म्हणून नका सांगू. म्हणजे ह्याच्या आधीचे पण सेशन विचारतोय मी, कारण ह्याच्यात बरेच असे आहेत की रोज करतात, खरंच करतात. आर सी घ्या सर, वीकली 2 ॲटलीस्ट, म्हणजे ते एक्झाममध्ये अटेम्प्ट करायची सवय लागेल. नक्की 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 आर सी कवर करणार आहे मी, आता आर सीच घेणार. आर सी सोपा पण वाटतो ना रे, आर सी सोपा पण वाटतो. हो सर समजतं, खूप छान सांगता, ओके धन्यवाद धन्यवाद. मला बरं वाटतं ना म्हणून सांगू नका, सिरियसली सांगा, आपला म्हणून सांगा, मित्र म्हणून सांगा, सिरियसली सिरियसली मला मित्र समजून सांगा. तुला हे येत नाही सांगतात, तुला ते येत नाही, बिंदास सांगू शकता, मला अजिबात राग येणार नाही. अर्धे क्वेश्चन राईट येतात, अर्धे क्वेश्चन रॉंग. मग ॲनालिसिस मी काय सांगतोय ना, त्या तुझ्या चुका बघ, तुझ्या चुका बघ, कारण ॲनालिसिसनेच काय होतं की सुधारतं स्वतःचं इंग्लिश. ठीक आहे, समजतंय म्हणून तर करतो ना सर कम्प्लीट लेक्चर लाईव्ह. ओके हो समजतं, वोकॅबचं पण छान वाटतं. ओके जर खरंच समजतं, पॅराजंबल पण घ्या, थोडं कन्फ्युजन होत चाललंय. ओके नक्की पॅराजंबल पण घेऊ, क्वांटवर पण लेक्चर घ्या. क्वांटचे मी सांगितलं 15 दिवसातून एखादं लेक्चर घेईल. इम्प्रूव्हमेंट होत आहे सर बिकॉज ऑफ यू सर. ओके ॲस्पेरंट समजते हो सर, मी सर्वांचं लेक्चर केले, समजतं सर्वच लेक्चर केले. ओके अजून बघा, मला फक्त फीडबॅक घ्यायचा होता, कारण मला पण समजलं पाहिजे की तुम्हाला समजतंय का, नाहीतर मग चेंजेस काय पाहिजे असतील ना तर नक्की सांगा, आत्ताच सांगा मला, बिंदास सांगा, नाहीतर ज्याला इथं सांगायचं नसेल ना त्याने मला मेसेज करा की सर मित्र म्हणून सांगा. घाबरायचं नाही, मी काय कोणाला काय म्हणत नाही, मी तर बिगिनर्स आहे तरी पण लेक्चर करते. ओके दीपिका बघा, काही फीडबॅक असेल ना नक्की मला टेलिग्रामला मेसेज करा, डायरेक्ट कॉल करून सांगा, आणि मित्र म्हणून सांगा बिंदास्त. ठीक आहे, कारण मला पण कुठंतरी बघा, आता जास्त सेशन घेत नाही आहे मी, आठवड्यातून तुम्हाला म्हटलं 2 सेशन होतील, त्यामुळे ते 2 तरी चांगले झाले पाहिजे, ते 2 चांगले झाले पाहिजे. फ्रिक्वेंटली यूज व्होकॅबवर 1 सेशन घ्या, व्होकॅब करूच नका ना तुम्ही, तुम्हाला सांगितलं आहे. आता इथं काय गरज आहे बरं व्होकॅबची, तुम्ही सांगा इथं काय गरज आहे व्होकॅबची, ॲस्पेक्ट असेल, बोलस्टर असेल, काय गरज आहे तुम्ही सांगा ना, व्होकॅबची गरजच काय, अजिबात गरज नाही. तुम्ही व्होकॅब करून करून किती करणार रे, डिक्शनऱ्या समथिंग डिक्शनऱ्या, व्होकॅब करूच नका, सगळं खूप छान क्लिअर होतं. फक्त आपलं आहे ना थोडं ब्लरचा प्रॉब्लेम होतो, तो ब्लरचा प्रॉब्लेम थोडासा आहे ना तुम्ही ॲडजस्ट करत जा, ज्यावेळेस दिसतं ना त्यावेळेस फक्त पॉज करून वाचून घेत जा. बट सर एवढा टाईम नसतो ना पॅसेज रीड करायला, एवढा टाईम नसतो ना, मी किती वेळात रीड केला, मी किती वेळात रीड केला, फास्ट करा पॅसेज रीड करा फास्ट एकदम. मी सर्वच लेक्चर केले, 1 नंबर समजते. ओके DS आर सी डेली घ्या, आर सी डेली लेक्चरच नाही डेली आपलं, आठवड्यातून 2 लेक्चर घेणार मी, आठवड्यातून 2 घेणार, कारण तुम्हाला सांगितलं मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे, 1 महिन्याभरात तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे, त्यामुळं आहे ना थोडंसं थांबा, आठवड्यातून 2 लेक्चर होतील. नंतर जेव्हा निवांत होईल ना, नंतर निवांत होईल ना पुढच्या महिन्यात, पुढच्या महिन्यात निवांत झालं ना रोज घेईल, 2 घेईल, 2 लेक्चर घेईल, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या ग्रुपला कमर्शियल ॲक्टिव्हिटीज, सारथी एज्युकेशनचा मेन ग्रुप आहे ना आपला, त्याच्यावर रोज कमर्शियलची ॲक्टिव्हिटी चालू आहे, तिथं भेटतं आहे ना तर तिथून घ्या ना, आहे ना तिथं आपलाच चॅनल आहे, घ्या ना तिथून. सर जमलं तर कमर्शियल मॅथ पण घेत जा, हो घेणार आहे, 2 तासाचं सेशन घेईल पूर्ण, टेन्शन नाही. 15 दिवसाला जॉईनिंग 21 तारखेला आहे, 21 तारखेला आहे बघा. आणि तुम्हाला ती वेब सिरीज सांगायची होती बरोबर, वेब सिरीज सांगायची होती, हे क्लिअर झालं, फीडबॅक भेटले, आणि अजून कोणाला खरंच द्यायचं असेल ना फीडबॅक तर नक्की द्या, नक्की द्या. वेब सिरीज सांगणार होता बघा, यूट्यूबला आहे ना सर्च करा, किंवा मी ना आपल्या चॅनलवर पण टाकून देईल, आपल्या चॅनलवर पण टाकून देईल, आपला जो ग्रुप आहे ना, पण तुम्ही एक्सप्लेन केल्यावर छान समजतं, अप्रोच कळतो तुमचा, असाच अप्रोच डेव्हलप करा. रेकॉर्डेड लेक्चरपेक्षा लाईव्ह लेक्चरमध्ये जास्त इंटरॅक्शन होतं, मी अगोदर रेकॉर्डेड लेक्चर केले आहेत. ओके हो श्यामल, त्यामुळेच म्हणतो आहे लाईव्ह करत जा, त्यामुळेच हे लेक्चर लगेच डिलीट करणार मी आता. चला A+ फीडबॅक, टॉपिक थोडे हार्ड घ्या RC चे, थोडे हार्ड म्हणजे आजचा काय सोपं होता का मानसी, ठीक आहे हार्ड घेईल, आता हार्ड घेईल, नेपच्यून ज्युपिटर प्लुटो त्यांचे घेतो, आता जे बघितलेत ना मी RC त्याच टाईपचे घेतो ना, उगाच दुसरं शिकून काय फायदा आहे. बघा तुम्ही ना यूट्यूबला एक सेकंड
सर मी आत्ता आलो, 30 मिनिट राहू द्या. बघा वेब से पारिजात सर्च करा, पी ए आर आय झेड ए डी हे सर्च करा. त्यांची एक प्लेलिस्ट आहे, मी ती प्लेलिस्ट टाकून देतो. आपल्या बँकिंग्स टेलिग्राम चॅनल आहे ना, बँकिंग्स टेलिग्राम चॅनल आहे ना, त्यावर प्लेलिस्ट टाकून देईल. पण फक्त ही प्लेलिस्ट आहे ना, तुम्हाला सांगतो फक्त अर्धा एक तास ठेवेल मी, पण तरी तुम्हाला सांगितलं ना हे सर्च करा. सिरियसली एक नंबर आहे, खरंच मी रिकमेंड करतो आहे. म्हणजे कशी असेल विचार करा, छान आहे. म्हणजे अशी शिकण्यासारखं म्हणून बघा, उगाच टाइमपास म्हणून बघू नका. आणि सबटायटल पण वाचा खाली, सबटायटल पण वाचा खाली, ठीक आहे. आणि एकाच दिवशी बघून घेऊ नका, अभ्यास पण करा. दोन दोन तीन एपिसोड बघा एका दिवशी, काही फरक पडत नाही, ठीक आहे. पारिज म्हणून सर्च करा. पाकिस्तानची वेब सिरीज येते, ॲक्च्युली पाकिस्तानची वेब सिरीज येते, पण खरंच छान आहे. म्हणजे उर्दू वगैरे त्याच्यात पोएम वगैरे खूप भारी आहेत. 30 एपिसोड आहेत, लगेच बघून आले. हां 28-30 एपिसोड आहेत काहीतरी. थीम काय आहे तुम्ही बघून घ्या, बघून घ्या. सोप्पा होता आरसी आजचा, ओके मानसी सोप्पा होता. बरं इंग्लिशमध्ये येतं ना सबटायटल का उर्दूमध्ये? नाही नाही नाही, ती लँग्वेज त्यांची हिंदीच आहे, ॲक्च्युली हिंदी लँग्वेज आहे. आणि काही काही मध्ये मध्ये यूज उर्दूचा आहे, पाकिस्तानची ना वेब सिरीज म्हणून. मध्ये मध्ये पोएम वगैरे जास्त आहेत ना, किंवा त्यांचं बोलण्याचे मध्ये मध्ये शब्द आहेत ना, तर ते थोडेसे उर्दूमध्ये आहेत. पण ते समजून जातं, एवढं काही नाही. हिंदी समजतं आपल्याला, फक्त सबटायटल जे खाली इंग्लिशमध्ये येतात ना ते इंग्लिशमध्ये वाचून घ्या, ठीक आहे. जसं वरती काहीतरी बोललं की खाली काय येतं आहे ते बघून घ्यायचं आहे, ॲटलिस्ट त्याचा फायदा 100% होईल. मी सांगतो, मी गॅरंटी देतो 100% फायदा होईल. आणि ती खरंच शिकण्यासारखी वेब सिरीज, नक्की बघा. क्लिअर का? चला तर ही होती वेब सिरीज. आता शेवट आहेत सर्व, आणि अर्धा तास ठेवा ना, ठीक आहे. मी ठेवतो 12 वाजेपर्यंत ठेवतोच, ठीक आहे. लेक्चर 12 वाजेपर्यंत ठेवतो. तर पुढचा प्रश्न आहे बघा, बघा क्लिअर आहे सर्वांचं. आता ह्याच्या पुढचं सेशन आपलं जवळपास तुम्हाला सांगतो मी मंडेला होईल, ठीक आहे. डायरेक्ट मंडेला होईल, कारण मी औरंगाबादला पण जातोय उद्या किंवा परवा, 2 दिवस औरंगाबादला आहे. सर्व सामान वगैरे घेऊन यायचं आहे, त्यानंतर पुण्याला पण जायचं आहे बहुतेक. त्यामुळं मंडेला होईल सेशन, मंडेला सेशन होईल आपलं. आणि 2 तास घेऊ बिंदास, 1 आर्सी 2 आर वाटलं तर तुम्हाला जे पाहिजे ते घेईल. आदल्या दिवशी मी फक्त पोल टाकेल, त्या पोलवर क्लिक करा, किंवा ते आपल्या आज बँकिंग ग्रुप आहे ना, किंवा इन्स्टाला मेसेज करा मला, हे हे टॉपिक घ्या. जेवढे म्हणतील तेवढे टॉपिक घेऊ, 10-15 टॉपिक म्हणले, 10-15 घेऊ, 2-3 तास लेक्चर घेऊ, काही विषय नाही. कारण गॅप एवढा पडणार आहे आपल्याला, ठीक आहे. तर त्यामुळं हे इंस्टाग्राम अकाउंट पोस्टिंग कुठे भेटली सर? अजून नाही भेटली, अजून भेटली नाही. तर बघा इथं इंस्टाला फॉलो करा, तिथं क्वेश्चन आन्सर सेशन पण घेणार आहे मी. उद्या परवा घेईल मी, तिथं औरंगाबादला जरी असेल तिथं घेईल. 2 दिवसात तिथं क्वेश्चन आन्सर सेशन घेईल. त्यामुळं इंस्टाला खाली लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. प्लस हा टेलिग्राम चॅनल आहे, हा टेलिग्राम चॅनल आहे, हा सगळ्यांनी जॉईन करून घ्या, ओके. क्लिअर क्लिअर का सर्वांचं सांगा, क्लिअर आहे का सर्वांचं सांगा, ओके. काही डाऊट असेल तर विचारा, लगेच बंद करू आपण. चला डाऊट विचारा. थँक्यू सर. ओके. चला बॅकग्राऊंड दाखवा सर. आज पण का बॅकग्राऊंड? त्या दिवशी स्विच ऑफच झाला ना रे. तुमच्यामुळे सगळ्या एमएचच्या मुलांना फायदा होत आहे सर, झालाच पाहिजे फायदा. त्यामुळंच तर आहे सर्व आपलं हे, फायदा झालाच पाहिजे. बॅकग्राऊंड दाखवतो काय फरक पडतो, आपलंच यूट्यूब आहे तुमच्यासाठीच आहे. त्या दिवशी इन्स्टावर पण दाखवलं ना मी क्वेश्चन आन्सर सेशन होतं, इन्स्टावर पण दाखवलं होतं मी. एक सेकंद द्या. लोणी राहुरी का सर? हो तिथंच, लोणीच्या जवळच. थांबा एक सेकंद, ऊन पडलंय. एक सेकंद. कवर कसा आहे? मम्मीच आहे. तर बघा दिखाता मै, IBPS क्लर्क मधला 13 मार्क आला इंग्लिश मध्ये 25+ कसा होईल? सेशन करू आपण. म्हणजे मी माझे करायचे म्हणून नाही, आता मी काय सांगू शकतो. रीडिंग करा आणि सेशन करा बस. कैसे? इथं आपला ऊस आहे माग, त्यानंतर माग नारळ वगैरे, तिकडे विहीर आहे,
त्याच्या मागं पुन्हा घास वगैरे ऊस वगैरे पुन्हा आणि इकडं मका आहे ते गिन्नी गवत आहे. गिन्नी गवत पण लावलं आहे इथं बघा, आत्ता लावलं आहे, 2 दिवस झाले इथं. तो ये हे कुछ एम पी के वी दाखवा जरा, ह्याच्या मागं आहे ना, ह्याच्या मागं तिकडं ते एम पी के वी चालू होतं. ते लांब तुम्हाला दिसणार नाही आता, पण जाऊ द्या. तिकडे एम पी के वी आहे आणि घराच्या पुढं पण एम पी के वी आहे, म्हणजे विद्यापीठ. माहोल माहोल ओके. चला क्लिअर आहे का सर्वांचं? करायचं का बंद सांगा? प्रवारा पण दाखवा मग, आता इथून कुठं जाऊ प्रवाराला? चला क्लिअर आहे सर्वांचं? चला होप सो सर्वांना क्लिअर असेल. आपण अभी बंद करेंगे. गावात किती मस्त असतं ना, हा एक नंबर गावात, काय सांगू आता. चला क्लिअर आहे सर्वांना? आणि सेशन ठेवतो, ठीक आहे, सेशन ठेवतो मी, ठेवतो. कोणतं गाव आहे? गाव माझ्या गावाचं नाव आहे पिंपरी. पिंपरी लव फ्रॉम सातारा चैतन्य. ओके लव फ्रॉम घर. चला तर भेटूया मंडेला डायरेक्ट आणि इंस्टाग्रामवर भेटूया 2 दिवसात, ठीक आहे? इंस्टाग्रामवर भेटूया उद्या किंवा परवा. चलो क्लिअर आहे, क्लिअर आहे. चलो बाय बाय अँड टेक केअर.